हेलो। सम्यक संकल्प फाउंडेशन। आवाज येतो माझा? आवाज येतो? सम्यक संकल्प फाउंडेशन धन्यवाद यांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेमध्ये मला निमंत्रित करण्यात आले त्याबद्दल सर्वप्रथम मी सन्माननीय रोडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनपूर्वक आभार मानतो। माझी फेसबुक लाईव्ह करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि जवळपास 3 वर्षे फेसबुकवर नसल्यामुळे मला देखील ठराविक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आणि वेळेत काही तांत्रिक दोष आढळले असतील तर मी दिलगिरी येथे व्यक्त करतो। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की आदरणीय रोडे सर जे आहेत यांच्याविषयी आता सर्वांनाच कल्पना आहे, परंतु रोडे सरांच्या माध्यमातून अनेकविध प्रकारचे नाविन्यपूर्वक उपक्रम हे सुरू असतात आणि ते उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त असतात। त्यामुळे रोडे सर आणि त्यांचा जो संच आहे यांचे करावे तेवढे कौतुक हे कमीच आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते। आत्ताच माझे मित्र विनोद किर्दक यांनी माझा परिचय देण्याचा प्रयत्न केला। मला कल्पना नाही कितपत त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला, कारण मला ऐकायला येत नव्हतं आणि त्यांना ऐकायला येत नसल्या कारण त्यांचे मला ऐकायला येत नसल्या कारणाने मी देखील आपल्यापर्यंत कितपत पोहोचत आहे याविषयी किंचितशी शंका माझ्या मनात आहे। असू द्या, मला जो सम्यक संकल्प यांनी विषय दिलेला आहे तो म्हणजे 12वीनंतर करिअर आणि संधी। विषय खूपच छान आहे आणि जेव्हा केव्हा येथे रोडे सर एखाद्या विषयाची मांडणी करतात किंवा एखादा संकल्प हाती घेतात तर तेव्हा तेव्हा एक बाब निदर्शनात येते की त्यामागे त्यांची वैचारिक बैठक आणि भूमिका असते। खरे पाहता हा विषय सर्वसामान्य अशा पद्धतीचा आहे, मात्र माझ्यासाठी हा विषय थोडासा क्लिष्ट असल्यासारखा ह्या कारणासाठी आहे की आज आपण जर एकंदर उभ्या महाराष्ट्रातील सबंध भारतातील विद्यार्थी बघितले तर ते आपल्या करिअरविषयी अर्थात भवितव्याविषयी प्रचंड जागरूक असतात आणि त्यांना त्यांच्या करिअरविषयी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने मार्गदर्शन करणे हे माझ्यासाठी थोडंसं एम्बॅरसिंग किंवा थोडंसं अडचणीचं ज्याला आपण म्हणतो असं आहे। तरी देखील मी काही
मुद्दे जे आहेत ह्या मुद्द्यांची जमवाजमव मी केलेली आहे आणि हे जे मुद्दे आहेत मी आज या विद्यार्थ्यांसमोर मांडू इच्छितो। तत्पूर्वी मी मान्य केले पाहिजे की जेव्हा मी फेसबुक ह्या माझ्या खात्यामध्ये स्वतःचा संदेश टाकला या कार्यक्रमाविषयी, त्यावेळेस अवघ्या एक तासामध्ये जवळपास 125 हून अधिक शुभेच्छा संदेश मला प्राप्त झाले आणि मला सांगताना आनंद होतो की त्यामध्ये माझे बहुतेक विद्यार्थी समाविष्ट होते आणि जे माझे हितचिंतक आणि मित्र होते ते तर होतेच। आणि इथे एक गोष्ट प्रामाणिक कबुली म्हणून मी आपल्याला सांगितली पाहिजे, ती अशी आहे की आज मी ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे, विशेषतः शैक्षणिक प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणू अकॅडमिक प्लॅटफॉर्म, तर माझे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मी ह्या प्लॅटफॉर्मवर उभा आहे ह्याची प्रसिद्धी जर सगळ्यात जास्त कोणी केलेली असेल तर ते माझे विद्यार्थी आहेत असे मला प्रामाणिकपणे वाटते। बघा, करिअर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याकडे पाहतो आपण दोन प्रकारचे विद्यार्थी असतात। एक समूह असा आहे विद्यार्थ्यांचा की ज्याला आपल्या भवितव्याची, आपल्या करिअरची म्हणावी तितकी काळजी नसते, आणि दुसरा एक समूह असा असतो विद्यार्थ्यांचा की तो अत्यंत सजग आणि अत्यंत काळजीपूर्वक आपल्या करिअरविषयी कार्यरत असतो। आणि हा जो समूह असतो ह्याला हे सांगण्याची गरज नसते की त्याने आपल्या भवितव्याविषयी काय केले पाहिजे आणि काय नाही। मात्र काही विद्यार्थी जे आहेत की जे आपल्या करिअरला म्हणावे तितके महत्त्व देत नसतात, त्यामध्ये ठराविक स्वरूपाची कारणे देखील असू शकतात किंवा असतात असे म्हणूयात। आणि हे जे विद्यार्थी असतात त्यांना एकतर मार्गदर्शन जे आहे म्हणावं त्या पद्धतीने प्राप्त होत नाही, अथवा दुसरी गोष्ट अशी आहे की ते आपल्या भवितव्याविषयी जसे मी आधी सांगितले त्याप्रमाणे फारशी काळजी, फारशी सजगता जे आहे ते बाळगत नसतात। आणि म्हणून त्यांना असं वाटतं की शिकून काही फारसा उपयोग होत नाही, त्यासाठी त्यांची काही पार्श्वभूमी देखील कारणीभूत असते। उदाहरणार्थ हे विद्यार्थी अशा लोकांच्या संपर्कात येत असतात की ज्या लोकांनी त्यांच्या मनावर नकारात्मक विचारांचा मारा केलेला असतो। उदाहरणार्थ आपण जर बघितले तर एक गोष्ट सातत्याने आपल्याला लक्षात येते की आपल्यापैकी आपल्या समाज घटकात काही लोक असे असतात की ते येणाऱ्या पिढीस, ज्याला आपण उदयोन्मुख पिढी असं म्हणतो, या पिढीला सांगत असतात की अरे शिकून काही होत नसतं, तुमच्या नोकरीचं काही बघा, तुमच्या कामाचं काही बघा, वगैरे वगैरे अशा पद्धतीचे विधानं ते करीत असतात। आणि ते असं सांगत असतात की बघा मी एवढा मोठा शिकलेलो आहे मात्र मला अजून देखील नोकरी नाही, त्यामुळे तुम्ही नोकरीच्या नादी न लागता तुम्ही कामधंदे केले पाहिजे। हे जे लोक असतात वास्तविकतः हे असे असतात की आयुष्यामध्ये ह्यांनी काहीही केलेलं नसतं, आणि काहीही केलेलं नसल्या कारणाने ह्यांची नकारात्मकता जी आहे तर ते इतरांवर लादत असतात। आणि नेमका ह्याचा नकारात्मक परिणाम अशा विद्यार्थ्यांवर होत असतो की ज्यांना मुळातच म्हणावा तितका सकारात्मक विचार किंवा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या भवितव्याविषयी नसतो। मग आता इथे मला सांगण्याची गोष्ट अशी आहे की मी जसे की प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांशी संपर्क साधत आहे, विशेषतः ते किशोरवयीन विद्यार्थी ज्यांनी एकतर 12वीमध्ये प्रवेश घेतलेला असेल किंवा ज्यांनी 12वा वर्ग जो आहे तो आता उत्तीर्ण किंवा त्याची परीक्षा दिलेली असेल। आणि जसे की हा कार्यक्रम मुख्यत्वे त्यांच्यासाठी आहे म्हणून मी काही मूलभूत गोष्टींपासून त्यांच्यासाठी सुरुवात करू इच्छितो। मी त्यांना सांगू इच्छितो की हे जे करिअर आहे, हे जे भवितव्य आहे, याच्या साधारणतः 3 व्याख्या ज्या आहेत त्या मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत।
पहिली व्याख्या अशी आहे, ह्या तिन्ही व्याख्या ज्या आहेत, तर मी ऑक्सफर्ड नावाची जी डिक्शनरी आहे, जो शब्दकोश आहे, तर या शब्दकोशातून ह्या तीन व्याख्या घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. मी त्या व्याख्या आपल्यासमोर वाचेन आणि मी त्या व्याख्यांचा अनुवाद देखील करेन. बघा, पहिली व्याख्या अशी आहे, करिअर इज द सिरीज ऑफ जॉब्स दॅट अ पर्सन हॅज इन पर्टिक्युलर एरिया ऑफ वर्क युज्युअली इन्व्हॉल्विंग मोर रिस्पॉन्सिबिलिटी एज टाईम पासेस. म्हणजे आपलं जे भवितव्य आहे हे इतर काही नसून जबाबदारीने भरलेली कार्यशृंखला आहे, अशी ही पहिली व्याख्या जी आहे आपल्याला सांगते, जबाबदारीने भरलेली कार्यशृंखला. दुसरी व्याख्या जी आहे ती अशी आहे, करिअर इज द पिरियड ऑफ टाईम दॅट यू स्पेंड इन युअर लाईफ वर्किंग ऑर डुईंग अ पर्टिक्युलर थिंग. म्हणजेच विशिष्ट कार्यासाठी केलेली वेळेची जी गुंतवणूक आहे त्याला आपण भवितव्य असे म्हणतो. तिसरी जी व्याख्या आहे ती अगदी दोन शब्दात मी घेतलेली आहे, ऑपॉर्च्युनिटीज फॉर प्रोग्रेस. म्हणजे आपली जी प्रगती आहे या प्रगतीसाठी आपण निर्माण केलेल्या ज्या संधी आहेत तर त्यालासुद्धा आपण करिअर असं म्हणू शकतो. करिअर हे अनेक प्रकारचे असू शकते, हे आपले जे भवितव्य आहे हे अनेक विविध प्रकारचे असू शकते. आपण ज्या गोष्टीची निवड केलेली आहे आपल्या करिअरसाठी त्या पद्धतीने आपण आपले करिअर करू शकतो. मग आता हे जे करिअर आहे हे निर्माण करण्यासाठी काही मूलभूत तत्वे जी आहेत ती मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामध्ये पहिलं मूलभूत तत्व असं आहे, आणि नंतर हे सांगून झाल्यानंतर मी उदाहरणार्थ कला शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल अथवा विज्ञान शाखा असेल, तर ह्या शाखांच्या माध्यमातून पुढे आपले भवितव्य आपण कसे घडवू शकतो याची एक मोठी यादी मी घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी मी ही जी मूलतत्वे आहेत किंवा मूलभूत तत्वे ज्याला आपण म्हणतो, ही मूलभूत तत्वे आपल्या करिअरची मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. पहिलं जे मूलभूत तत्व आहे ते म्हणजे आपल्यामध्ये जर भवितव्य घडविण्यासाठी प्रामाणिक इच्छा असेल आणि उत्साह असेल, म्हणजे थोडक्यात उत्साह आणि प्रामाणिक इच्छा हे आपल्याकडे असणे हे मूलभूत तत्व आहे, ही पहिली गोष्ट. बघा, आपण जर उत्साही नसू, आपण जर प्रामाणिक इच्छा बाळगून नसू, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण आपले भवितव्य घडवू शकणार नाही. आणि उत्साह, प्रामाणिक इच्छा आपल्याला निश्चितच एका चांगल्या करिअरकडे नेण्यास आपल्याला मदत करू शकतात. आता प्रामाणिक इच्छा म्हणजे काय आहे, नेमकं काय आहे, की बघा, काहींना वाटतं की नाही मी आयुष्यात काहीतरी उभा राहिलोच पाहिजे, आणि यामध्ये शिक्षकांची भूमिका जी आहे ही अत्यंत महत्त्वाची असते. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने प्रेरित करीत असतात त्या प्रेरणेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत असतात. मी आपल्याला सांगू इच्छितो, माझे शिक्षक जे आहेत ते माझे शिक्षक असतील, माझे वडील असतील, यांना नेहमी असे वाटत असे, किंवा माझे काका असतील ज्यांनी माझ्या करिअरमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे, तर आज ते ऐकत असते तर फार आनंद झाला असता त्यांना. तर ह्यांचं नेहमी एक कांगावा असायचा माझ्या मागे की मी IAS अधिकारी बनलं पाहिजे, म्हणजे मी कलेक्टर वगैरे बनलं पाहिजे. कदाचित मी बनू शकलो असतो, परंतु ह्या कदाचितला आज महत्त्व नाही, कारण कुठलीही गोष्ट केल्यानंतर मी हे करून दाखवलेलं आहे असे सांगताना माणसाला आत्मविश्वास असतो. परंतु मी ह्या कदाचितवर हा विषय घेऊन पुढे जाईन, कदाचित बनलो असतो परंतु माझ्यावर माझ्या शिक्षकांचा प्रचंड प्रभाव होता, आणि हे जे शिक्षक होते हे करिअरची प्रेरणा देणारे होते, आणि ते ज्या पद्धतीने वागायचे तर मला असं वाटायचं की नाही मी शिक्षक झालं पाहिजे. आणि म्हणून 12व्या वर्गात असतानाच माझे जे शिक्षक आहेत ज्यांचं नाव काळे आहे, त्यांनी सांगितलं होतं, एक सहजपणे एक वाक्य त्यांनी सांगितलं होतं, आमच्या वर्गामध्ये बाहेरचे मुलं यायचे, म्हणजे बाहेरून यायचे, खिडकीमध्ये बुक्क्या दगड मारायचे
आणि त्यांचा जो तास आहे तो त्यामध्ये व्यत्यय आणून ते पळून जायचे आणि त्यांना प्रचंड चीड यायची आणि ते म्हणायचे की तुम्हाला जर आयुष्यात काही बनायचं असेल तर अशा पद्धतीचे उपद्व्याप तुम्ही कधीही करता कामा नये. आणि मग त्यांनी सांगितले की तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर उदाहरणार्थ इंग्रजीसारखा विषय जो आहे तो घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मग तिथे मला थोडंसं ते करिअर कळायला लागलं. आता व्यक्तिगत अनुभव ह्यासाठी सांगतो मी, कारण मला ती सवय नाही व्यक्तिगत अनुभव सांगण्याची, परंतु ह्यासाठी सांगतो की तुमच्याही आयुष्यामध्ये तुमच्या शिक्षकांनी तुमच्या हिताच्या अशा गोष्टी सांगितल्या असाव्यात. अगदी मी एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूलही करतो आपल्यासमोर की मला 11वीला जेव्हा प्रवेश घ्यायचा होता तर 50% गुण असलेली गुणांची जी यादी आहे ती मी घेऊन गेलो आणि तिथे जे उच्च माध्यमिक हेडमास्टर होते, ज्यांना मुख्याध्यापक म्हणतो, उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, ते म्हणाले अरे तुला 50% गुण आहेत. ते साधारणतः आता खूप दिवस झालेत त्याला, काय करतो तुम्हाला विज्ञान शाखेचं एक, जसं की आपल्याला माहिती आहे की 10वा वर्ग उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेविषयी प्रचंड आपल्याला आकर्षण असतं आणि तो प्रतिष्ठेचा भागसुद्धा समाजाने बनवलेला असतो. आणि ते म्हणाले की हे बघ, तू जर इंजिनियर झाला, कारण बालपणापासून माझ्या वडिलांनी माझ्यावर इंजिनियर तू बनलं पाहिजे वगैरे अशा पद्धतीचा मारा केला होता आणि नंतर पुन्हा त्यांनी आपला विचार बदलला होता जसं मी अगोदर सांगितले. आणि मग ते मुख्याध्यापक मला म्हणाले, ते म्हणजे खूप अभ्यासू होते परंतु त्यांचं तसं बोलणं मला अपेक्षित नव्हतं, ते म्हणाले तू जर अभियंता झालास तर सगळे पूल तू कोसळवून टाकशील आणि तू जर डॉक्टर झालास म्हणजे वैद्य झालास तर तू सगळे रुग्ण जे आहे ते मारून टाकशील, म्हणजे पेशंट्स तुझ्याकडून मरून जातील. त्याच्यामुळे तुला माझी सल्ला आहे की तू दुसऱ्या एखाद्या शाखेला प्रवेश घे. त्यांनी तसं म्हटल्यानंतर मी थोडासा हिरमुसल्यासारखा झालो, मात्र जिद्द सोडली नाही. एका खासदाराकडे गेलो, त्यांचं पत्र आणलं आणि प्रवेश घेतला. माझंही मन रमलं नाही आणि नंतर मला कळालं की मी माझ्या करिअरचा वेगळा मार्ग निवडला पाहिजे. असे शिक्षक असू शकतात आपल्या आयुष्यामध्ये, कदाचित त्यांनी माझ्या हिताचंच सांगितलेलं असावं असं मला आज वाटतं. मग आता ह्यामध्ये मी प्रामाणिक इच्छा निर्माण केली की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे, आणि मग त्या इच्छेला अनुसरून त्या करिअरची माहिती घेत घेत पुढे गेल्यानंतर करिअर काय असतं हे कळत राहिलं. आणि करिअरसाठी जसे मी अगोदर म्हटलो, उत्साह आणि प्रामाणिक इच्छा ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. दुसरं जे मूलभूत तत्व आहे ते असं आहे की त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न व कठोर परिश्रम अथवा मेहनत हे दुसरं तत्व जे आहे, मूलभूत तत्व आहे, आपल्या करिअरचं आहे, आपल्या भवितव्याचं आहे. बघा, काही विद्यार्थी प्रचंड हुशार असतात, त्यांची स्मृती आणि त्यांची बुद्धी ही तीक्ष्ण असते, मात्र त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याचे सातत्य नसते आणि म्हणून ते ठराविक स्वरूपामध्ये गती घेऊन पुढे गतीहीन बनतात. म्हणजे आपल्याला नेहमी सांगितली जाते ती ससा आणि कासव ही कथा जी आहे, यामध्ये ससा जो असतो तो फाजील आत्मविश्वासी असतो आणि त्याच्याकडे धावण्याची सूक्ष्मता आहे, वेग प्रचंड आहे, मात्र त्याच्या त्या विचारामध्ये सातत्य नाही. आणि म्हणून मुळात होतं असं की आपल्याला माहिती आहे की ससा पाठीमागे राहतो, कासव पुढे जातो. कासव पुढे जाण्याचं कारण जे आहे त्याचं त्याच्यामध्ये असलेली ती सातत्यता, ते सातत्यपूर्ण त्याचा जो प्रयत्न असतो तो कासवामध्ये असल्या कारणाने तो यशस्वी होतो. बघा, आज लोक असं म्हणतात की आज कासवाची गती महत्त्वाची नाही, काळ बदललेला आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टींना महत्त्व असू शकेल, परंतु माझ्या दृष्टीने मी असं बघतो की कुठल्याही काळ असला तर ह्या काळामध्ये सातत्य जे आहे आपल्या अभ्यासामधील, आपल्या करिअरमधील, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे अशी आहे की आपल्याला कठोर परिश्रम आणि मेहनतीशिवाय अजिबात पर्याय नाही. बघा, एक काळ पूर्वी असा असायचा की वडील धनाढ्य असतील, पारंपरिकरित्या आपण श्रीमंत असल्यानंतर फारसं काही नाही केलं तरी आपल्याला आयुष्याची चिंता नसायची. आज काळ एवढा प्रचंड बदललेला आहे
की आपल्याला माहिती आहे की आज आपण आपल्या पारंपरिक संपत्तीच्या आधारे आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण अजिबात करू शकत नाही. आणि म्हणून येथे मी हे सांगितलं पाहिजे की जोपर्यंत आपल्याला स्वतःमध्ये कठोर परिश्रम अथवा मेहनत घेण्याची क्षमता आपण निर्माण करीत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, नंतरचं जे मूलभूत तत्व आहे ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि आशावाद. बघा, आज आपण जर बघितलं तर नकारात्मकतेचे प्रहार आपल्या मनावर एवढे केले जातात, कोणीही आला आपल्याकडे की कुठल्याही बाबतीत केवळ नकारात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करीत असते. आणि बहुतेक प्रमाणामध्ये असेही होते की जेव्हा ह्या नकारात्मक दृष्टिकोनाचे लोक मोठ्या प्रमाणात असतात, तर आपण देखील एक धोका जो आहे तो पत्करतो, तो म्हणजे असा की आपण सुद्धा त्या समूहाचा भाग बनू शकतो. आणि म्हणून ह्या नकारात्मक लोकांची संगती जी आहे ती बाजूला सारून आपण जोपर्यंत सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करीत नाही आणि आपण जोपर्यंत आशावाद ठेवीत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही. बहुतेक वेळेस काय होतं की आपल्याला माहिती आहे की जे आपण वैज्ञानिकांच्या जर कथा ऐकल्या, मग त्यामध्ये न्यूटनसारखे शास्त्रज्ञ आहेत किंवा इतर आहेत, कुठल्याही शास्त्रज्ञाचा प्रयोग जो आहे तो एकाएक यशस्वी होत नाही. आणि मग तो शास्त्रज्ञ जो आहे त्या आपल्या कृतीचा पिच्छा सोडीत नाही. आपला सकारात्मक दृष्टिकोन, आपला आशावाद जो आहे, तर तो शास्त्रज्ञ सोडीत नाही. आणि एक वेळ अशी येते की त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या प्रयोगाला निश्चितच यश येत असतं. आणि हे जे परिणाम असतात हे केवळ आणि केवळ सकारात्मक दृष्टिकोन आणि आशावादाचे असतात. जेव्हा लोक आपल्याला सांगतात की नाही, ह्या शिक्षणाचं काही खरं नाही, ह्या नोकरीचं काही खरं नाही, दुसरंच आपण काहीतरी केलं पाहिजे वगैरे वगैरे, आणि नकारात्मक भडीमार झाल्यानंतर जेव्हा आपण आशासुद्धा सोडून देतो, त्यावेळेस फारसं करण्यासारखं आपल्याकडे काही राहत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे योग्य शिष्टाचार अथवा योग्य दृष्टिकोन. बघा, योग्य शिष्टाचार ज्याला आपण मॅनरिझम असं म्हणतो, विद्यार्थ्यांमध्ये मॅनर्स असणे हे अत्यंत गरजेचे असते. म्हणजे शिस्त जी आहे ना आपल्या आयुष्यामधली, शिस्त असल्याशिवाय, मॅनर शिष्टाचार असल्याशिवाय आपल्याला फारसं काही करता येत नाही. आज आपण बघतो की भूतकाळामध्ये जे शिक्षक लोक असायचे, बघा शिक्षकाची महती अशी आहे की या जगामध्ये जर सर्वाधिक शक्तिमान व्यक्ती कोणी असेल तर माझ्या मते ती शिक्षक ही व्यक्ती आहे. जेव्हा शिक्षक ठरवतात की आपण हे केलं पाहिजे, तर जगाचा कायापालट करण्याची क्षमता शिक्षक जोपासतात. बघा, आपल्या देशाचे प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, मुख्यमंत्री असतील, विविध प्रकारचे शास्त्रज्ञ असतील किंवा कुठलीही मोठ्या पदावरील व्यक्ती असेल, ह्या सगळ्या व्यक्ती ज्या आहेत घडवण्याचे काम जे आहे, केवळ भारताचीच गोष्ट म्हणून मी सांगणार नाही तर जगामधील ह्या उच्च पदाची माणसे जी आहेत, अशा उच्च पदाची माणसे ही जर आपण लक्षात घेतली तर यांना घडवण्यामध्ये शिक्षकाची भूमिका ही मूलभूत स्वरूपाची आणि महत्त्वाची राहिलेली आहे, हे वेगळे सांगायला नको. आणि म्हणून जेव्हा आपल्याला योग्य शिष्टाचार, योग्य दृष्टिकोन असणारे शिक्षक लाभतात, त्यावेळेस निश्चितच आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये सतत पुढे नेत असतो. आता योग्य शिष्टाचार आणि योग्य दृष्टिकोन असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येईल काय? तर माझे मत स्पष्ट आहे, नाही. कारण योग्य शिष्टाचार आपल्याला आयुष्याची शिस्त शिकवतो आणि जी माणसे शिस्तबद्ध असतात आयुष्यामध्ये तीच पुढे जात असतात, तीच खूप काही करू शकतात. बेशिस्त लोक जे आहेत, आता बघा, विद्यार्थी कदाचित असाही विचार करतील की उदाहरणार्थ 3 इडियट्स सारखा चित्रपट आहे, उदाहरणार्थ हा छिछोरेसारखा चित्रपट आहे विद्यार्थ्यांच्या संदर्भात. जर आपण हा अशा पद्धतीने विचार केला, आणि हे तर बेशिस्त असतात मात्र ते आयुष्यामध्ये यशस्वी होतात, तर मी येथे हे सांगितलं पाहिजे की प्रत्येक ठिकाणी रणछोडदास चांचडसारखा विद्यार्थी असतोच असे नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे
की शिस्तीला बाजूला ठेवून बेशिस्तपणा करून आपण काहीही हासिल करू शकणार नाही आणि योग्य दृष्टिकोन आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. नंतरचं जे मूलभूत तत्व आहे ते म्हणजे आत्मप्रेरणा, जिद्द, चिकाटी आणि दीर्घोद्योग. परवालाच माझ्या मित्राशी चर्चा करीत असताना एका मित्राची आम्ही आठवण केली. तो खूप हुशार होता आणि मी त्याला म्हटलं की अरे तो फार हुशार होता आणि फार पुढे जाऊ शकला असता, परंतु तो सीमित राहिला. तर तो म्हणाला की त्याची अडचण अशी होती की तो दीर्घोद्योगी नव्हतो. आणि मग त्याने मला उदाहरण दिले की बाबासाहेब नेहमी म्हणायचे की ज्या विद्यार्थ्यामध्ये दीर्घोद्योगी प्रवृत्ती नाही त्या त्या विद्यार्थ्याला फार काही करता येत नसतं. आणि म्हणून आपल्यामध्ये ह्या गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ आत्मप्रेरणा. बहुतेक वेळेस असं होतं की आपण स्वतःला प्रेरणा देत असतो. उदाहरणार्थ वर्गामध्ये एक विषय असा आहे की ज्याला शिकविण्यासाठी शिक्षक उपलब्धच नाहीत आणि वर्षभरही उदाहरणार्थ ते उपलब्धच होऊ शकले नाहीत, त्यांच्या काही उदाहरणार्थ आजाराच्या वगैरे अडचणी आहेत आणि अशा वेळेस त्यांना पर्यायी शिक्षक आपल्याला उपलब्ध झाला नाही, मग काय आपण तो विषय तसाच सोडून देणार काय? तर अशा ठिकाणी आपल्याला आत्मप्रेरणा जी आहे ती आत्मबल देऊन जाते आणि आपण पुढे जाऊ शकतो. आणि आत्मप्रेरणा हा घटक जो आहे ज्याला आपण सेल्फ मोटिवेशन असं म्हणतो किंवा स्पॉन्टनेइटी इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो, तर ही आत्मप्रेरणा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे जिद्द. काहीही झालं तर हे मी पूर्ण करणारच आहे अशी जिद्द जोपर्यंत आपण जोपासत नाही तोपर्यंत आपल्याला, जसे की मी अगोदर म्हटले, फार पुढे जाता येणार नाही. चिकाटी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, जगामध्ये जे यशस्वी झालेले लोक आहेत, मोठमोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेले आहेत, त्यांच्या अंगाशी हा चिकाटी नावाचा जो गुण आहे मोठ्या प्रमाणात भिनलेला असल्याचे आपल्याला जाणवतं. आणि म्हणून चिकाटी महत्त्वाची आहे. नंतरचा मुद्दा आहे माझा तो म्हणजे आत्मविश्वास. बघा, आत्मविश्वास जो आहे ह्याच्यासारखी दुसरी कुठली शक्ती नाही. डॉक्टर आंबेडकर हेच म्हणायचे की आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आत्मविश्वास असल्यानंतर मनुष्य काहीही करू शकतो आणि म्हणून आपण आत्मविश्वाससुद्धा जोपासला पाहिजे. त्यानंतर अविश्रांत अभ्यास. आता अभ्यास हा मुद्दा असा आहे, आमचे विद्यार्थी, आमचे तरुण जे आहेत हे तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात गुरफटलेले आहे. विशेषतः यामध्ये जे सामाजिक माध्यम आहे किंवा जी सामाजिक माध्यमे आहेत त्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्यानंतर इतर काही टेलिग्रामसारखे काही समाज माध्यमं असतील, त्याशिवाय इतर काही समाज माध्यमांचे प्रकार असतील जसं की इंस्टाग्राम असेल आणि अलीकडे हां विशेष म्हणजे टिकटॉक वगैरे सारखं एक माध्यम आहे आणि पबजी नावासारखा एक खेळ आहे. जेव्हा आमचे तरुण यांच्या आहारी जातात, कारण मला तर व्हॉट्सअप आणि फेसबुक पलीकडे दुसरं काही विशेष माहीत नाही, त्यांचा वापर मी केलेला नाही, मात्र आपण लक्षात घेतलं तर पबजीसारखे जे खेळ आहेत आपण सारखं खेळत राहतो आणि आपल्याला माहिती आहे की त्यामधून हिंसकता वाढते. मग पबजी असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल यांचा वापर आपण करू नये असे मी अजिबात म्हणणार नाही, कारण काळाच्या सोबत चालणे आपल्याला अत्यंत गरजेचे असते. काळाची पावले ओळखून पुढे जाणे हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे असते. आणि म्हणून व्हॉट्सअप आपण वापरले पाहिजे, फेसबुक आपण वापरले पाहिजे, मात्र हे वापरत असताना आपण आपली एक सीमारेखा जी आहे ती ठरवून घेतली पाहिजे. आणि ही जी सीमारेखा आहे जोपर्यंत आपण ठरवून घेणार नाही तोपर्यंत आपला बहुतांश जो की बहुमूल्य असा वेळ आहे तो त्यामध्ये आपण घालू आणि मग आपल्याला भवितव्यासाठी पुढे काय राहू शकेल. आणि म्हणून आपल्याला अविश्रांत अभ्यासाची गरज आहे. व्हॉट्सअपमध्येच जर सारखं आपण राहिलो, बघा ते एक रवीश कुमार नावाचे निवेदक आहेत NDTV इंडिया, यावर ते निवेदन करीत असतात. तर हे रवीश कुमार जे आहेत त्यांनी एक संकल्पना शोधून काढली, ते एक नामाभिधान आहे, ते एक शीर्षक आहे.
आणि ते शीर्षक असं आहे, ज्याला ते म्हणतात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, म्हणजे व्हॉट्सअप विद्यापीठ. आणि त्यांचं जे पुस्तक आहे द फ्री व्हॉइस नावाचं, मला वाटतं त्याचं मूळ पुस्तक जे आहे ते बोल नाही है असं असावं, आणि इंग्रजीमध्ये त्याचा झालेला अनुवाद आहे द फ्री व्हॉइस. मी जेव्हा हे पुस्तक वाचत होतो तर त्या पुस्तकामध्ये मी हा उल्लेख वाचला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये कशा पद्धतीची माहिती प्रसारित केली जाते यावर आता मी भाष्य करण्याची गरज नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. व्हॉट्सअपचा वापर आपण करावा, फेसबुकचाही करावा, मात्र हा प्राधान्याने आपण तेव्हा करावा जेव्हा आपण आपला अभ्यास जो आहे तो पूर्ण करीत नाही, तोपर्यंत आपण त्याला प्राधान्य देता कामा नये. आणि म्हणून जी व्यक्ती अविश्रांत अभ्यास करीत असते, बघा आजच्या काळामध्ये आपल्याला सुरक्षा प्रदान करणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे आपला अभ्यास. आणि हा जो अभ्यास आहे आपण जितका जास्त करू तितकं आपल्याला हितावह ते राहील. पूर्वी लोक म्हणायचे की जास्त अभ्यास केल्याने माणूस वेडा होतो, ते लोक निरक्षर होते बिचारे, त्यांना तितकंसं त्या गोष्टीचं ज्ञान नसायचं म्हणून ते तसं म्हणायचे. मात्र आज आपल्याला माहिती आहे की आज अभ्यासच आपल्याला तारू शकतो. मराठीमध्ये आपण नेहमी असं म्हणत असतो किंवा इतरांना म्हणताना ऐकत असतो, वाचाल तर वाचाल. तर मित्र हो, वाचाल तर वाचाल या बाबीमध्ये प्रचंड सत्यता आहे. आणि जेव्हा तुम्ही वाचन करायला लागता, अभ्यास करायला लागता, तुम्हाला त्या अभ्यासातून प्राप्त होणारं जे समाधान आहे ते अपरिमित असं असतं, त्याची कुठली सीमा नाही. आणि त्यातून मिळणारा जो आनंद असतो तो एवढा असतो की तुम्हाला एका वेगळ्या विश्वात आपण गेलेलं आहोत अशा पद्धतीचा भास झाल्याशिवाय राहत नाही. आता बघा, अभ्यासाकडे एवढी प्रचंड पाठ केलेली आहे आजकालच्या विद्यार्थ्यांनी. आम्ही जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तर त्यावेळेस लक्षात येतं की आमचे जे विद्यार्थी आहेत हे अगदी निरंक बुद्धीने वर्गामध्ये येत असतात, ज्याला आपण ब्लँक माइंड असं म्हणतो. मी सांगितले पाहिजे, मुंबईला शिकवित असताना जेव्हा मी वर्गामध्ये उभा राहायचो तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना एखादी कादंबरी शिकवायची असेल, एखादी कथा शिकवायची असेल, एखादं नाटक शिकवायचं असेल, तर ते फार काळजी घेऊन शिकविणे अपरिहार्य असायचे. त्याचं कारण असं होतं की 12वी झाल्यानंतर उन्हाळ्याची सुट्ट्या ज्या असायच्या त्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी सगळा पाठ्यक्रम, सगळी पुस्तके वाचलेली असायची. आणि म्हणून वर्गामध्ये शिक्षक जर सजग नसला तर विद्यार्थी अत्यंत त्रास दिल्याशिवाय, बौद्धिक त्रास दिल्याशिवाय राहत नव्हते. आणि म्हणून मला त्या विद्यार्थ्यांची ती गोष्ट फार आवडायची आणि आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी सांगतही असतो. आणि म्हणून जितका आपण अधिक अभ्यास कराल, ज्याला आपण अविश्रांत अभ्यास असं म्हणू, ते तितकंच आपल्यासाठी लाभदायक आहे, हे मी ह्या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे दिशा निश्चिती. करिअर तर करायचं आहे, परंतु आपल्याला कोणत्या बाबतीत करिअर करायचं आहे, कोणत्या बाबतीत आपल्याला भवितव्य घडवून आणायचं आहे हे आपण आधीच ठरवलं पाहिजे. साधारणतः 10व्या वर्गापर्यंत आपल्याला तितकंसं कळत नाही, परंतु जेव्हा आपण 12व्या वर्गात जातो त्यावेळेस निश्चितच आपण एवढे परिपक्व असतो की आपल्याला आपल्या भवितव्याची दिशा ही ठरविता येते. आता ह्यामध्ये विशेषतः मोठी अडचण जी येत असते ती कला शाखेच्या विद्यार्थ्यांची असते, आणि त्यांना नेहमी वाटतं की आता आपण पुढे काय करणार. आणि एवढा भडीमार केलेला असतो नकारात्मक कला शाखेविषयी. मी या निमित्ताने हे सांगितलं पाहिजे की जगामध्ये सगळ्या ज्ञान शाखांची जननी जर कुठली शाखा असेल तर ती म्हणजे कला आणि तत्वज्ञान ह्या दोन शाखा होत. आणि म्हणून जे विद्यार्थी कला शाखेतून शिकतात त्यांनी एक गोष्ट प्राधान्याने लक्षात घेतली पाहिजे की या जगातील सगळं जे ज्ञान आहे ते कला शाखेतूनच उभरून बाहेर पडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी कसल्याही प्रकारचा न्यूनगंड आपल्या मनात न बाळगता ठरविलं पाहिजे की नाही, आपल्याला देखील करिअर करण्यासाठी प्रचंड संधी आहेत. त्यानंतर जसे मी अगोदर सांगितलेले आहे की बघा, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. बघा आता भाषेचा मुद्दा आला, भाषा ही अत्यंत महत्त्वाची असते आयुष्यामध्ये, आणि ज्यांच्याकडे भाषेचं अस्त्र हे फार सक्षम असतं
ही माणसे जगामध्ये कुठेही स्थिर स्थावर होण्याची क्षमता बाळगतात. आणि भाषा ही अशी एक सुविधा आहे जिच्या आधारे आपण जगामध्ये कुठेही जाऊन आपली जी ओळख आहे ती निर्माण करू शकतो. भाषेवर बोलण्यासाठी बरंच आहे, परंतु मी विस्तार भयास्तव येथे त्या मुद्द्यावर बोलणार नाही. मात्र ही भाषा जेव्हा आता आज भाषेला विविध प्रकारचे वलय, विविध प्रकारचे संशोधन जे आहे ते सीमित म्हणण्यापेक्षा ठिकठिकाणी जे आहे प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न करते. जसे मी म्हणालो की मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. आज जर आपण उदाहरणार्थ स्त्रीवाद ही चळवळ लक्षात घेतली, स्त्रीवाद ही चळवळ स्त्रियांच्या हक्कासाठी असते हे आपल्याला माहीत आहे. या स्त्रीवादाचा जर विचार आपण केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की स्त्रीवादी लोक या विधानाला ताबडतोब फोडून काढल्याशिवाय राहत नाहीत, आक्षेप घेतल्याशिवाय राहत नाही. कारण इथे मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स म्हणजे मॅन आणि ही हे दोन शब्द असे आलेले आहेत जिथे स्त्रीला ते नाकारतात. पूर्वी मॅन या शब्दाचा अर्थ जो आहे तो पुरुष आणि स्त्री असा घेतला जायचा, मात्र जसजशी स्त्रीवादाची चळवळ ही मजबूत होत गेली आणि ती प्रसारित होत गेली त्या काळामध्ये नंतर आपल्या लक्षात येतं की कालांतराने ह्या जाणीवा ज्या आहेत ज्याला आपण चेतना म्हणतो, आपल्या अस्तित्वाच्या चेतना ज्या आहेत त्या सुद्धा तितक्याच बळावत गेल्या. आणि म्हणून मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स असे मी म्हणालो तर आता या म्हणीला तितकासा अर्थ भाषिकदृष्ट्या राहणार नाही, कारण त्यामध्ये समता येत नाही आणि शिक्षणाचा आणि समतेचा मूलभूत संबंध आहे. असू द्या. तर आपण ज्या सहवासात राहतो त्या सहवासापासून आपली ओळख बनत असते. चांगल्या लोकांच्या समूहात जेव्हा आपण राहतो लोक आपल्याला निश्चितच चांगले म्हणतात. वाईट लोकांच्या संगतीत जेव्हा आपण राहतो लोक आपल्याला, आपण कितीही चांगले वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निश्चितच असे वेष्टन लावतात की ही व्यक्ती जी आहे वाईट आहे. म्हणून ती जी म्हण आहे आपण त्याला बदलून म्हणूयात वन इज नोन बाय द कंपनी वन कीप्स. आणि म्हणून आपण जसा जसा समूह ठेवतो, आपली जशी संगत ठेवतो त्याप्रमाणे आपली ओळख होत जाते. आणि म्हणून तो नंतरचा जो मुद्दा आहे, उदाहरणार्थ आपण जर सकारात्मक लोकांची संगत ठेवली तर आयुष्यामध्ये सकारात्मकताच येईल, नकारात्मक लोकांची संगत ठेवली तर आयुष्यात नकारात्मकता आल्याशिवाय राहणार नाही. तर हे झालं आपलं नंतरचं मूलभूत तत्व. आणि नंतरचं जसं मी भाषेविषयी बोललो, बघा कुठल्याही दिशेला आपल्याला आपले भवितव्य न्यायचे असेल तर एक भाषा आज अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्या भाषेचे नाव आहे इंग्रजी. बघा मराठी भाषेचा मला तितकाच अभिमान आहे जितका त्या लोकांना जे की असे समजतात की मराठीशिवाय इतर दुसरं काहीही असता कामा नये. मला माझ्या मातृभाषेचा निश्चितच अभिमान आहे. मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बहुभाषिक होण्यामध्ये आपले हितच असते, त्यामध्ये आपले नुकसान कधीही नसते. आणि म्हणून आपण बहुभाषिक बनलेच पाहिजे. मी नेहमी बोलत असताना हा मुद्दा आवर्जून मांडत असतो की महाराष्ट्रीयन माणसे जी आहेत यांच्या भवितव्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असण्याचं एक प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे भाषाविषयक त्यांचा असलेला दृष्टिकोन. जसे की महाराष्ट्रीयन माणसे जी आहेत, भाषेच्या संदर्भात जर आपण यांचे निदान केले, यांचे संशोधन केले तर असे लक्षात येते की एकतर मराठी ही भाषा मातृभाषा असताना देखील तितकासा आत्मविश्वास ती बोलण्यासाठी त्यांच्याकडे नसतो. आणि आपल्याला माहिती आहे की मराठी ही मुख्य भाषा असली तरी तिच्या बोलीभाषा प्रचंड आहेत. प्रत्येक प्रांतागणिक आपल्याला लक्षात येईल की मराठी भाषा बदलत असते. आपण जर अगदी 22 किलोमीटरचं अंतर ओलांडलं तर त्या मराठी भाषेमध्ये बदल झालेला निश्चितच आपल्याला आढळून येईल. तर अशी ही भाषा आहे आणि हे प्रत्येक भाषेच्या बाबतीत होत असतं. त्याला इंग्रजीमध्ये आपण डायलेक्ट आणि मराठीमध्ये बोलीभाषा असं म्हणतो. मग मराठी भाषा जी आहे ही तर आपण जोपासलीच पाहिजे, तिचे जतन आपण केलेच पाहिजे, नव्हे तर तिचा विकास देखील घडवून आणला पाहिजे. परंतु सोबतच आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, केवळ मराठी भाषेच्या आधारे आपल्याला पुढे विकसित होता येणार नाही. आणि म्हणून मराठीला जोड म्हणून
इतर भाषासुद्धा आपण व्यवस्थित शिकल्या पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा भाषा इतर बोलत असतो, उदाहरणार्थ हिंदी भाषा जेव्हा आपण बोलत असतो, मला हे सांगण्याची गरज नाही, मी अनेकांची हिंदी ऐकत असतो, तर मराठी माणूस जेव्हा हिंदी बोलतो तर त्याच्या हिंदीची एक टर उडवली जाते. जे हिंदी भाषिक किंवा हिंदी मातृभाषिक असतात किंवा हिंदी विषयाचे प्राध्यापक शिक्षक असतात, तर त्यांना काहीतरी एक अजब ऐकल्यासारखं असं वाटतं. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की भाषा जी आहे, हिंदी भाषा जी आहे, ही सुद्धा आपण व्यवस्थित शिकलेलो नाही. नंतर इंग्रजीच्या बाबतीत तर बोलायची गरजच नाही, कारण इंग्रजीच्या बाबतीत नेहमीच आपल्या मनात भीती असते आणि ह्या भीतीला एक माणूसही सातत्याने पारंपरिकरित्या कारणीभूत राहिलेला आहे, तो म्हणजे इंग्रजीचा शिक्षक. बघा, इंग्रजी आणि गणित या विषयाचे शिक्षक जे असतात, माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अनुभवातून, ते मोठ्या प्रमाणात एका खलनायकाची भूमिका, माफ करा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलत आहे, खलनायकाची भूमिका विद्यार्थी घडवण्याबाबतीत ते कधी कधी करीत असतात. ती म्हणजे अशी, इंग्रजी अवघड आहे, नापास होशील, इंग्रजीकडे लक्ष दे, म्हणजे हा झाला मानसिक मारा. आणि जेव्हा शिक्षक वर्गामध्ये अशा पद्धतीचे एखादे विधान करतात, त्याचा प्रचंड परिणाम हा विद्यार्थ्यांवर होत असतो. कारण विद्यार्थी आपल्या आईवडिलांचे देखील इतके ऐकत नसतात आणि त्या आईवडिलांचे देखील इतके प्रशंसक नसतात ते, जितके की आपल्या शिक्षकाचे ते असतात. आणि म्हणून इंग्रजीचा शिक्षक जो आहे, पारंपरिकरित्या मी असे म्हणेन की पारंपरिकरित्या तो कारणीभूत किंवा कारणीभूत राहिलेला आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये तो जो न्यूनगंड बळावतो इंग्रजीच्या संदर्भामध्ये, त्याचं कारण देखील मग तेच असतं की अरे, आपल्या शिक्षकांनी असं म्हटलेलं आहे की इंग्रजी फार अवघड आहे, नापास होशील, म्हणून अभ्यास तू केला पाहिजे. आणि मग ह्या विधानाखाली आपण मानसिकदृष्ट्या अत्यंत दबलेले असतो. गणिताच्या बाबतीतही देखील त्याच पद्धतीची परिस्थिती असल्याची आपल्याला अनुभवता येतं. परंतु कुठलाही विषय जो आहे तो कठीण नसतो, जर आपण सातत्याने प्रयत्न केले तर. असू द्या, इंग्रजीच्या संदर्भात बोलायचे झाल्यास भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणाले होते, इंग्लिश इज द विंडो ऑन द आउटसाइड वर्ल्ड, म्हणजे बाह्य जगाला बघण्यासाठी असलेली खिडकी म्हणजे इंग्रजी भाषा होय, असे ते म्हणाले होते. आज या व्याख्येला बदलण्याची वेळ आलेली आहे, किंवा तर ही व्याख्या बदललेली देखील आहे असं म्हणावयास काही हरकत नाही. तर आज आपल्याला असे म्हणता येईल, इंग्लिश इज द पोर्टल टू द आउटसाइड वर्ल्ड, म्हणजे इंग्रजी ही भाषा जी आहे तर बाह्य जगाचा ही दरवाजा आहे, द्वार आहे, असं आपल्याला म्हणायला काहीही हरकत नाही. आणि म्हणून इंग्रजी भाषा जी आहे, प्रत्येक बघा, आपण बघतो MPSC असेल, UPSC असेल किंवा तत्सम काही स्पर्धा परीक्षा असतील, येथे आपल्याला इंग्रजीची नितांत गरज भासत असते. आणि म्हणून इंग्रजी ही भाषा आपण आत्मसात केली पाहिजे. तर ही मूलभूत तत्वे जी आहेत करिअरची किंवा आपल्या भवितव्याची आहेत असे मी म्हणतो. हे झालं आता डूमध्ये, हे आपण केलं पाहिजे. आता मी थोडंसं डोंट्सकडे वळतो, ज्या गोष्टी आपण करता कामा नये. ती पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, नकारात्मकता. मी अगोदरच बोलल्याप्रमाणे आपल्या भोवती नकारात्मक वातावरण एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. 100-10 पैकी किमान 8 लोक हे नेहमी नकारात्मकच बोलत असतात. आणि मग होतं असं की आपल्याला असं वाटतं की काय पडलं आहे ह्या जगामध्ये, चला आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं, हे करता कामाने शिक्षणाकडे पुन्हा मग नकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो ओढवतो. नकारात्मक दृष्टिकोन असला म्हणजेच तो दृष्टिकोन निराशावादाला जन्माला घालतो, आणि निराशावादी माणसे आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नसतात. आणि म्हणून पहिल्यांदा ही गोष्ट जी आहे, हा जो प्रतिबंधक घटक जो आहे, त्याला इंग्लिशमध्ये डिटेरन्स असं आपण म्हणतो, हा जो प्रतिबंध आहे, सर्वप्रथम आपण तिथे केला पाहिजे नकारात्मकतेला, निराशावादाला. आपल्यातील नकारात्मकता जी आहे ती एकतर असता कामाने असली तर ती ताबडतोब काढून टाकण्याचे सामर्थ्य आपण विकसित केले पाहिजे.
आणि बघा, लोक असं म्हणतात, अरे काही खरं नाही, खूप कॉम्पिटिशन वाढली, करिअरचं काय, आणि एवढी मोठी लोकसंख्या आहे, जागा कमी आहे. आणि मग ते काही उदाहरणं आपल्याला देतात. बघ, त्या कोर्टामध्ये आहे ना 20 जागा होत्या, अर्ज किती आले होते माहिती आहे? 50,000. आणि ते असंही सांगतात की अगदी असेही लोक होते, अगदी कारकुनाची जागा होती, मात्र तिथे PhD झालेले लोक जे आहेत त्यांनी देखील अर्ज केला होता. शिपायाचं पद होतं, त्याला देखील पदव्युत्तर झालेले लोक आलेले होते. असे सांगण्याचा प्रयत्न लोक करीत असतात आणि मग आपण नाउमेद होण्याची शक्यता असते. तर हे आपण होता कामा. या निमित्ताने मी आपल्याला पुन्हा एक गोष्ट सांगितली पाहिजे. इथे माझ्याकडे सांगण्यासारख्या इंग्रजीतील 2 गोष्टी आहेत, त्यांचा अनुवाद मी करून तुम्हाला सांगेन. बघा, इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, द बॉटम इज ऑल क्राउडेड बट देअर इज ऑलवेज अ रूम ॲट द टॉप. पुन्हा सांगतो, द बॉटम इज ऑल क्राउडेड बट देअर इज ऑलवेज अ रूम ॲट द टॉप. म्हणजे हा जो तळ असतो, तळाशी प्रचंड गर्दी झालेली असते, मात्र आपला जो शिखर आहे, शिखरावर नेहमी आपल्यासाठी जागा असते. हे इंग्रजीमध्ये सातत्याने सांगितलं जातं. उदाहरणार्थ आपल्याला जर हा अनुभव घ्यायचा असेल तर एक टेकडी आहे, फार उंच आहे, आणि त्या टेकडीच्या खाली जर आपण गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आपल्याला निदर्शनात येईल. मात्र जेव्हा आपण ही टेकडी, हा शिखर चढून जातो, पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण ह्या शिखरावर यशस्वीपणे चढतो, तिथे आपल्याला लक्षात येते, अरे इथे तर प्रचंड मुक्त संचार आहे, मुक्त हवा आहे, मुक्त वातावरण आहे. करिअरच्या बाबतीत देखील असेच असते. खालच्या तळाशी जर आपण बघितलं तर निश्चितच प्रचंड गर्दी आहे, आणि आपण जर शिखर गाठण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला तिथे वाव आहे, प्रचंड वाव आहे. मग आता हे शिखर काय आहे? तर शिखर असं आहे की आपल्यामध्ये उपलब्ध असलेली माऱ्याची जागा, उच्च पद ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ, ही जी उच्च पदे आहेत त्यामध्ये आपण प्राध्यापकाचं पद घेतलं, कलेक्टरचं पद घेतलं, तहसीलदाराचं पद घेतलं, तर ह्या ज्या जागा आहेत, तर ह्या कशा आहेत? तर त्या माऱ्याच्या आहेत, असंख्य आहेत. आणि मग ह्या जागा आपल्याला प्राप्त करावयाच्या असतील तर आपल्याला तो शिखर चढावा लागेल, आणि हा शिखर चढणे हे इतके सहज सोपे नसते. त्या शिखराच्या तळाशी जाऊन बसणे आपल्याला अगदी सुलभ असे असते, सोयीचे असते, मात्र शिखर चढताना आपला खरा कस लागत असतो, आणि तो कस आपण पार करण्याची क्षमता जर ठेवली तर तो अशक्य देखील नसतं. कारण आयुष्यामध्ये अशक्य असं काहीच नसतं. कदाचित काही अपवाद असूही शकतील, मात्र मी असे म्हणेन की 100 पैकी किमान 99 गोष्टी ज्या आहेत ते करणे आपल्याला शक्य असतं. किमान 99, किमान म्हणतो मी. आणि म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे, द बॉटम इज ऑल क्राउडेड बट देर इज ऑलवेज अ रूम ॲट द टॉप. आणि मग दुसरी गोष्ट अशी आहे, वेअर देर इज अ विल देर इज अ वे. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. इच्छा तिथे मार्ग हा असतोच. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये जर इच्छा ही प्रबळ असेल करिअर करण्याची, तर निश्चितच आपले करिअर हे घडल्याशिवाय राहणार नाही. बघा, हे प्रयत्न करून बघा. मी सांगतोय म्हणून तुम्ही कदापिही हे मान्य करू नका, मात्र जेव्हा आपण स्वतः प्रात्यक्षिकरित्या ह्या गोष्टी कराल त्यावेळेस निश्चितच लक्षात येईल. आणि म्हणून ही नकारात्मक, हा निराशावाद सोडून तो त्यागून आपण ह्या 2 अवतरणांवर जर लक्ष दिले तर मला वाटतं निश्चितच आपले भले झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर आहे वाईट संगत. मी अगोदर ह्या मुद्द्यावर बोललेलोच आहे, परंतु पुन्हा एकदा सांगतो, वाईट संगत काय असते? मला माझे जे मित्र आहेत,
सहकारी मित्र असतील किंवा इतर मित्र असतील, ते म्हणतात की पूर्वी एक काळ असा असायचा, आणि त्यांचं ते खरं आहे, की एखाद्या गावामध्ये एखादा माणूस जर व्यसनी असेल तर गाव जवळपास संपूर्ण गाव त्या माणसापासून दूर जात असेल, त्या माणसाला घाबरत असेल की अरे नको बाबा तो दारुडा आहे, तो सिगरेट ओढतो, तो तंबाखू खातो वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या चर्चा ते लोक करायचे, आणि नको बाबा अशा माणसाच्या संगतीत राहणे योग्य नाही. आणि आज ते मित्र सांगतात की खेड्यामध्ये म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती असेल असे माझे म्हणणे अजिबात नाही, परंतु आमचे मित्र त्यांच्या गावाविषयी सांगताना असे सांगतात की अगदी 10व्या वर्गातील मुले देखील व्यसनाधीन बनलेली आहेत. आणि जेव्हा व्यसनाधीन माणसे बनतात आयुष्यामध्ये ते फारसं सकारात्मक आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी करू शकत नाहीत, हे मी आत्मविश्वासाने आपल्याला सांगितले पाहिजे. आणि मग आपल्याला काही उदाहरणे दिली जातात. बघा, व्यसनाधीन आपल्याला बनविण्यासाठी काय उदाहरणं असतात. बघा, मित्र म्हणतात अरे बाबा आपण ऑलराऊंडर बनले पाहिजे, ऑलराऊंडर म्हणजे अष्टपैलू बनले पाहिजे. अरे बाबा अष्टपैलू बनणे म्हणजे नेमकं काय, तर ते म्हणतात नाही नाही सगळं केलं पाहिजे, आपण दारू पिली पाहिजे, सिगारेट ओढली पाहिजे वगैरे वगैरे. आणि काही तर आस्तिक असे असतात की जेणेकरून आपल्याला मृत्यूनंतर वरती गेल्यानंतर हिशेब देणे म्हणजे अगदी विनोदाचा भाग म्हणून ते बोलत असतात, तिथे आपल्याला हिशेब देण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, आणि जर आपण काहीच नाही केलं तर मग तिथे हिशेब कसा द्यायचा. म्हणजे अशाही पद्धतीने आपल्या व्यसनाचं समर्थन करणारे लोक आपल्याला मिळू शकतात, यांची सावली देखील आपण घेता कामा नये. दुसरी गोष्ट ते असे सांगतात, जसे की कुणाला तंबाखू गुटखा खाण्याची सवय आहे. बघा मित्र हो, आत्तापर्यंत मी आपल्याला जे काही सांगत आलेलो आहे, प्रश्न पडला असेल आपल्याला की खरोखर हे सांगण्याचा या माणसाला अधिकार आहे काय, माझी विनंती आहे माझ्या पार्श्वभूमीची आपण तपासणी करावी आणि नंतर ठरवावं की हे बोलण्याचा मला अधिकार आहे अथवा नाही. असू द्या. तर तंबाखू किंवा गुटखा खाणारे लोक असं उदाहरण देतात, आणि मी स्वतः ही उदाहरणं ऐकलेली आहेत, आणि ते म्हणतात अरे बघ त्याला तर अजिबात व्यसन नव्हतं तरी देखील त्याला कॅन्सर झाला, आणि तो दुसरा बघ तो तर सारखं जे आहे गुटखा खातो दारू पितो त्याला तर काही झालेलं नाही. मित्र हो, निर्व्यसनी असणाऱ्या माणसाला कॅन्सर होण्याचं प्रमाण किंवा दुर्धर आजार होण्याचं प्रमाण हे 1% देखील नाही, हे मी अगदी जोरकसपणे आपल्याला सांगितले पाहिजे. मात्र व्यसनी असलेल्या लोकांना जे दुर्धर आजार होतात अशा लोकांचं प्रमाण हे 90% जास्त आहे. केवळ 1% त्यांच्यातला आपण असा समोर लक्षात घेऊन जर आपण पुढे गेलो तर नुकसान आपलेच आहे. आणि जी माणसे स्वतःच्या कुटुंबावर प्रेम करीत नसतात ती माणसे प्रचंड व्यसनाधीन असतात, आणि ह्याची प्रचिती आपल्याला निश्चितच इतरांच्या उदाहरणावरून बघायला मिळेल. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती उमेदीच्या काळात जर निघून गेली, व्यसनामुळे जर ती निघून गेली तर त्या कुटुंबाचे काय हाल होतात, कारण ती व्यक्ती जी आहे अशी असते की ज्यावर ते संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. माझ्या वर्गातील एक असाच अत्यंत चांगला मुलगा जो होता त्याचं उदाहरण जेव्हा मला कळलं तर मला प्रचंड वाईट वाटलं, आणि तेव्हापासून मी मोठ्या प्रमाणात माझ्या विद्यार्थ्यांना हे देखील सांगत असतो. तर वाईट संगत आपण कधीही जोपासता कामा नये, नेहमी चांगल्या लोकांची संगत जी आहे ती आपण ठेवली पाहिजे, त्यातून आपल्याला फक्त आणि फक्त फायदे होतात, नुकसान काहीही होत नाही. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आळस आणि विलास. बघा, विद्यार्थी दशेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झोप येत असते, अभ्यास करायचा म्हटलं की झोप येत असते, थकवा येतो, कंटाळा येतो, निरसता वाटते, की आपण हे जे करीत आहोत ह्याच्यामध्ये फारसं काही उरलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही फारसं प्राप्त होईल असंही वाटत नाही, आणि मग आपल्यामध्ये आळस जडतो.
आळस हा माणसाचा शत्रू आहे, बुद्ध असं म्हणतात. आणि विलास, विलास नावाची गोष्ट जी आहे, अलीकडे चंगळवाद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बघा, आपले ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या तर आपण उपभोगल्याच पाहिजे. जसे की आपल्याकडे जर मोटार गाडी असेल तर तिचा उपभोग घ्यायचा नाही काय, तर तो घेतलाच पाहिजे. त्याला मात्र वाजवी प्रमाण असलं पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की आज आपण बघतो ही जी तरुण मुले असतात, काही तर अशी असतात की आई वडिलांना एकुलती एक असतात आणि मग ते परिस्थिती जेमतेम असते आणि जेमतेम परिस्थितीमधून ते आपले आई वडील आपल्यासाठी किती प्रचंड कष्ट उपसतात याचा अजिबात विचार न करता ते आपला जो हट्ट आहे त्यांच्यावर लादतात. आणि तो हट्ट काय असतो की मला स्मार्टफोन पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, मला उदाहरणार्थ गाडी पाहिजे आणि मला अमुक अमुक दर्जाचे कपडे हवे आहेत आणि माझ्या खिशात मला अमुक अमुक रक्कम देखील हवी आहे. फार वाईट वाटतं जेव्हा पालकांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असते. अशा पालकांना असलेला एकुलता एक मुलगा जेव्हा अशा पद्धतीने तंग करतो फार वाईट वाटतं. आणि हे जर नाही म्हटलं पालकांनी तर त्याच्याकडे एक अस्त्र असतं आणि ते म्हणजे आत्महत्येची धमकी. आणि मग जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की समोरचे लोक जे हे आपल्या मुलाला प्रचंड जपतात, तर त्यावेळेस तो आत्महत्येची धमकी देतो. त्यांना हे जे स्वतःला बळी पडल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आणि म्हणून माझं तुम्हाला नम्र आवाहन आहे या निमित्ताने की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्माला घातले, इथपर्यंत आपल्याला शिक्षित केले, चांगल्या सुविधा दिल्या, आपण त्यांचे आयुष्यभर ऋणी राहिलं पाहिजे. कारण त्यांचे ऋण हे न फिटणारे आहेत. पहिलं ऋण म्हणजे त्यांनी आपल्याला जन्माला घातले, दुसरं ऋण जे आहे त्यांनी आपले केलेले संगोपन आहे, आणि तिसरं ऋण जे आहे त्यांनी आपल्याला दिलेले शिक्षण आहे. आणि मग असे आईवडील जर आपल्याला असतील तर आपण आयुष्यभर ही काळजी घेतली पाहिजे की त्यांना किंचितही आपल्यापासून दुःख पोहोचू नये. आणि मग जोपर्यंत आपण असा विचार ठेवणार नाही आणि जोपर्यंत आपण आळस आणि विलास यांचा त्याग करणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या आईवडिलांप्रती चांगले वागतो आहोत किंवा त्यांच्या ऋणामध्ये आपण राहत आहोत हे असे अजिबात होणार नाही. मग आता विलासाविषयी पुन्हा मी बोलू इच्छितो. कुणाला लॅपटॉप हवा असतो, कुणाला कम्प्युटर हवा असतो, गरज नसताना तो हवा असतो आणि त्यासाठी प्रचंड हट्ट करायचा आणि त्यामध्येच गुरफटून राहायचं. आणि मग उदाहरणार्थ स्मार्टफोन असेल, ह्या फोनमध्ये तासनतास राहायचं, टिकटॉक बघायचं, व्हॉट्सअप बघायचं, फेसबुक बघायचं, याशिवाय काहीच करायचं नाही. आणि मग ह्यामुळे रात्री 12-12 वाजेपर्यंत झोपायचं देखील नाही. मित्र हो, तंत्रज्ञान जे आहे हे जितके चांगले आहे तितकेच घातक देखील आहे हे आपल्याला प्राधान्याने कळले पाहिजे. कारण याचा उपयोग म्हणजे तंत्रज्ञान हे इतर काही नसून माकडाच्या हातात दिलेले कोलीत आहे. जर त्याचा उपयोग चांगला झाला तर हे तंत्रज्ञान आपल्याला अशा ठिकाणी नेऊन ठेवेल की आयुष्यातील कदाचित परमसुख ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला देऊ शकेल. मात्र याचा जर वापर आपण चुकीच्या पद्धतीने केला तर निश्चितच आपला विध्वंस घडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जेव्हा हा चंगळवाद जो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी करावयाच्या असतील तर आपण आपल्या कमाईच्या पैशांनी त्या केल्या पाहिजे. आईवडिलांची जेव्हा क्षमता नसते, आर्थिक कुवत नसते, आणि अशा परिस्थितीत आपण त्यांना अगदी भावनिकदृष्ट्या भयादोह करून, ज्याला आपण इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतो, असं करून जेव्हा आपण त्यांच्याकडून ह्या गोष्टी घेतो तर त्यांना प्रचंड दुःख होतं. या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छेन की जे सी हिल यांनी लिहिलेला एक धडा आहे, तो आवर्जून तुम्ही वाचावा. आणि त्या धड्याचे नाव आहे गुड मॅनर्स. आणि त्यामध्ये ते असं सांगतात की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सहजपणे जीवन जगत असता आणि हे सहज जीवन तुम्हाला सहज लाभलेले आहे, परंतु तुम्ही हे विसरता की हे तुमचे सहज जीवन जे आहे, तुमच्या
ओठावरील हास्य असेल, तुमच्या चेहऱ्यावरील तेज असेल, किंवा तुमच्या शरीराचा जो आरामदायकपणा असेल किंवा आल्हाददायकपणा असेल, तर ह्याला कारणीभूत तुमचे आईवडील आहेत आणि त्यांनी किती कष्ट उपसले तुमच्यासाठी हे तुम्हाला ते सांगत देखील नसतात आणि तुम्हाला त्याची जाणीव नसते. म्हणून तुम्हाला हा सहज भाव जो आहे तुमच्या मनात निर्माण होत असतो. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला विलास करायचा असेल तर जोपर्यंत आपले भवितव्य घडत नाही आणि आपली स्वतःची कमाई सुरू होत नाही तोपर्यंत आपण तो आळस तो विलास जो आहे तो करता कामा नये. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे परिस्थितीचे भांडवल. बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळतं, कुणाची परिस्थिती अशी असते की ग्रामीण भागा, आता पूर्ण देशच जवळपास 70% देश आपला ग्रामीणच आहे, ग्रामीण संस्कारात जन्म झालेला असतो, संगोपन झालेले असते, आणि मग जेव्हा आपण शहरी विद्यार्थ्यांच्या संपर्कात येतो हे शहरी विद्यार्थी आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करतात, बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करतात, त्यावेळेस आपल्याला एक न्यूनगंड वाटायला लागतो आणि मग आपण म्हणतो की अरे मी ग्रामीण भागातून आलेलो असल्या कारणाने मी यांची बरोबरी करू शकत नाही, आणि मग न्यूनगंडाचा शिकार व्हायला आपल्याला वेळ लागत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मी हे अमुक अमुक गोष्ट करू शकत नाही कारण माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. आता ते पूर्वीचे दिवस निश्चितच राहिले नाहीत. आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून मी शिक्षण घेऊ शकत नाही हा मुद्दा आज तरी किमान मान्य करण्यासारखा नाही. या मुद्द्याचे आदरातिथ्य कदापिही होता कामा नये या विचाराचा मी आहे. कारण आज आपण जिथे शिकत आहोत तिथे एखाद्या इस्पितळात, ज्याला आपण हॉस्पिटल म्हणतो, किंवा एखाद्या जनरल स्टोअर्समध्ये, किंवा म्हणजे जिथे सामान्य वस्तू मिळतात आपल्याला, एखाद्या किराणा दुकानामध्ये आपण हा जो ही जी नोकरी आहे ती प्राप्त करू शकतो. आणि रात्रीच्या वेळेस आपण, उदाहरणार्थ दवाखाना असेल तर रात्रीच्या वेळेस काम करून दिवसा आपण आपला अभ्यास आणि महाविद्यालय आपलं शिक्षण घेऊ शकतो. आज तो मुद्दा महत्त्वाचा नाही. बऱ्याचशा लोकांना परिस्थितीचे भांडवल करण्याची सवय असते, हे आपण टाळलं पाहिजे. आता इथे मी तुम्हाला 3 ते 4 उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला ते निश्चितच पटेल. बघा, अतिशय दरिद्री परिस्थितीत, अर्थात ते आर्थिक दारिद्र्य, मात्र प्रचंड बौद्धिकदृष्ट्या श्रीमंत असलेली दोन माणसे, एक म्हणजे डॉक्टर आंबेडकर, दुसरं म्हणजे कार्ल मार्क्स. डॉक्टर आंबेडकरांचं आपल्याला माहिती आहे, रस्त्यावरच्या दिव्याखाली, विजेच्या दिव्याखाली बसून त्यांनी अभ्यास केला. विदेशात गेल्यानंतर पापड आणि पावाचा तुकडा खाऊन दिवस काढले. एवढंच नव्हे तर जे वेटर असतात त्यांचं काम देखील त्यांनी तिथे केलं. यापेक्षा अधिक दारिद्र्य इतर कुणाचं नव्हतं असं मला वाटतं. आणि ते आयुष्यात कशा पद्धतीने यशस्वी झाले आता हे तर मला सांगण्याची अजिबात गरज नाही, कारण त्यांना संपूर्ण जगानेच असे नवाजलेले आहे की जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती जर कुणी असेल तर ती म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर, अर्थात डॉक्टर B.R. आंबेडकर. दुसरी व्यक्ती आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सची एवढी दयनीय अवस्था होती की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना हे जे आपण मटेरियलिस्टिक हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो, किंवा सामान्य दर्जाचं जे सुख आहे, सुखवस्तूपणा ज्याला आपण म्हणतो, कधी लाभलं नव्हतं. मात्र हा माणूस जगामध्ये अजरामर झालेला आहे. ह्या लोकांनी परिस्थितीचं कधीच भांडवल केलेलं नाही. आणि म्हणून मला प्रामाणिकपणे वाटते की आपणही परिस्थितीचे भांडवल करता कामा नये. आपल्याला जर एखादी सबब हवी असेल एखाद्या गोष्टीपासून मुक्ती, उदाहरणार्थ शिक्षणापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी, तर एक सबब हवी असेल तर आपल्याला 100 मिळतील. आणि आपल्याला शिकण्यासाठी जर एक सबब आपल्याकडे असेल तर ती पुरेशी असते, हे देखील मी आपल्याला ह्या निमित्ताने सांगितलं पाहिजे. बघा, तिसरी व्यक्ती आहे अब्दुल कलाम. रामेश्वरम नावाचं खेडं, काही सुविधा नाहीत. अब्दुल कलाम कसे शास्त्रज्ञ झाले, न्यूक्लिअर सायंटिस्ट, आण्विक शास्त्रज्ञ ज्याला आपण म्हणतो,
हे आपल्याला माहीत आहे. मनमोहन सिंग नावाचे दुसरे आपल्या देशाचे झालेले प्रधानमंत्री, एक राष्ट्रपती आणि दुसरे प्रधानमंत्री. मनमोहन सिंगांनी एका आपल्या मुलाखतीत सांगितले होते की माझा जन्म अशा ठिकाणी झाला जिथे दाई देखील उपलब्ध नसायची, आणि म्हणून जर एखाद्या स्त्रीची प्रसूती करावयाची असेल तर किमान 35 किलोमीटर एकतर सायकलीवर जावं लागत असे, अन्यथा पायी गेल्याशिवाय पर्याय नसायचा. आता मला सांगा, आपण जर गरीब असू, आपले आईवडील जर निरक्षर असतील, आपल्याला जर शैक्षणिक वातावरण लाभले नसेल, तर आपण असे म्हणू शकतो का की माझी परिस्थिती अशी अशी होती म्हणून मला हे करता आले नाही. माझे आजोबा प्रचंड चिडायचे आणि ते असं म्हणायचे, ग्रामीण भाषेत ते बोलायचे, ते म्हणायचे जर कुणी असं म्हटलं ना माझं तकदीर नव्हतं, तर मी त्यांच्या भाषेत सांगणार नाही, परंतु मी असं म्हणेन की आपल्या पायातील पादत्राण काढून त्याला मारले पाहिजे, कारण आपण काहीच करायचं नाही, दोष मात्र तकदीराला द्यायचा. माझ्या कुटुंबामध्ये माझे हिरो म्हणजे माझे आजोबा, आणि म्हणून मला त्यांच्या गोष्टी फार आवडतात. आणि मग परिस्थितीचे भांडवल बनवता अजिबात कामा नाही. त्यानंतर नंतरचा मुद्दा आहे जो की आपण धिक्कारला पाहिजे, टाकून दिला पाहिजे, तो म्हणजे हतोत्साहित होणे, ज्याला आपण नाउमेद होणे असं म्हणतो. बघा, तुमचे मित्र नेहमी पुस्तक तुम्ही जेव्हा घेता त्यावेळेस असं म्हणत असतील, हां आता काय तू मेरिटच येणार आहेस, आता काय तू महाराष्ट्रात पहिलाच येणार आहेस, अमुक तमुक अशा पद्धतीची नकारात्मक मांडणी तुमच्यासमोर करून तुम्हाला ते व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात, नाउमेद करण्याचा प्रयत्न करतात. कृपया अशा वातावरणाला, अशा तुमच्या मित्रांना अजिबात बळी पडू नका. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे सभोवतालची परिस्थिती. बघा, सभोवताली असं वातावरण असतं की ज्यामध्ये, त्याला इंग्रजीमध्ये डिस्टोपिया असं म्हटलं जातं, की असं समाधानकारक काहीच नसतं. कधीकधी अशा परिस्थितीत आपण ग्रासून जात असतो, या परिस्थितीमध्ये आपल्याला राहणे भाग पडत असते, आणि मग आपल्याला असं वाटतं की आता काय राहिलं, म्हणून आपण प्रयत्न करणे सोडून देतो. मात्र आपण कदापिही प्रयत्न करणे सोडून देऊ नये. जी माणसे प्रयत्नवादी असतात आयुष्यात ती कधीच अयशस्वी होत नसतात, आणि म्हणून सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून मी असं होऊ शकत नाही असं, अशी पराजित मानसिकता ज्याला आपण डिफिटिस्ट मेंटॅलिटी म्हणतो, ही बाळगता अजिबात कामा नये. बघा, आपण जर लक्षात ठेवलं तर आपल्या निदर्शनात असे येईल, कोणीतरी कलेक्टर झालेला आहे आणि कलेक्टर होणे फार कठीण आहे असं सारखं आपल्याला सांगितलं जातं, आणि बघा आपल्या जिल्ह्यामधून, आपल्या राज्यामधून फक्त एकच कलेक्टर झालेला आहे. मी आपल्याला ह्या निमित्ताने सांगेन, जर तुम्हाला कुणी असं म्हणत असेल अरे एखादाच कलेक्टर होत असतो, माझं म्हणणं असं आहे तुम्ही त्या व्यक्तीला निक्षून सांगा, या राज्यात जर एकच कलेक्टर होत असेल तर तो होणारा कलेक्टर मी असेन. हे जोपर्यंत तुम्ही मनाशी खून गाठ म्हणून बांधणार नाही, तोपर्यंत तुम्ही सभोवतालच्या परिस्थितीवर विजय प्राप्त करू शकणार नाही. परिस्थितीला पराजित करण्याची क्षमता आपण निर्माण केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, काही अपसमज जाणीवपूर्वक आपल्यामध्ये निर्माण केले जातात. माझा एक अत्यंत विनम्र आणि प्रामाणिक विद्यार्थी आहे, तो अंबडमध्ये येऊन सेट नेटची तयारी करायचा. एक दिवस माझा एक मित्र आला, घरी थांबला माझ्या पश्चात, त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला म्हणाला की हे बघ, आपण खुल्या प्रवर्गातील आहोत आणि हे सेटनेट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्यासाठी काही शक्य नाहीत, आणि म्हणून तुझं आता बी एड झालेलंच आहे, कुठेतरी उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून तू ताबडतोब लाग आणि आपलं जे भवितव्य आहे ते तू घडव. मग माझं कर्तव्य संपलं, मी घरी आलो आणि मग
तो असा हतोत्साहित होऊन बसला, निराश होऊन बसला. मी म्हटलं काय झालं? तो म्हणे सर, अमुक अमुक व्यक्ती तुमची फ्रेंड आहे, तुमचा मित्र आहे, त्याने असं असं सांगितलं. मी म्हटलं तुला काय वाटतं? तो म्हणाला की मला असं वाटतं की तुम्ही मला जर हे जोपर्यंत मार्गदर्शन कराल निश्चितच मी यशस्वी होईल. मी म्हटलं तू दुसऱ्याचा विचार कशासाठी करतो? आणि मग जवळपास एक तास मी त्याचे समुपदेशन केले, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. झालं असं की साधारणतः 2 किंवा 3 महिन्याच्या अंतराने तो मुलगा सेट पास झाला. कारण त्यावेळेस इंग्रजी विषयात सेट पास होणे म्हणजे एक दिव्य असायचं. तितकं कठीण नव्हतं, परंतु कठीण होतं. दिव्य हा शब्द काय फारसा लागू होणार नाही. आणि मग त्या माझ्या विद्यार्थ्याने, तो प्रचंड प्रामाणिक आहे, सोज्वळ आहे, असे माझे सगळेच विद्यार्थी आहेत, तो एकटाच आहे असं मी म्हणणार नाही, पण तो हा अनुभव म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला सांगतो. आज तो विद्यार्थी एका ठिकाणी सहयोगी प्राध्यापक तथा विभाग प्रमुख म्हणून काम करतो. अशी अनेक उदाहरणं आहेत जे सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. आता पुन्हा मुद्दा असा येतो की मी माझाच ढोल येथे पिटवत आहे काय? हे उदाहरण आपल्याला केवळ ह्यासाठी सांगितलं, त्यामध्ये मी कारणीभूत आहे असं माझं अजिबात मत नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. जेव्हा विद्यार्थी यशस्वी होत असतात, त्याचे सर्वप्रथम श्रेय आणि सर्वांगीण श्रेय हे त्यांचेच असते. शिक्षक हा नाम मात्र असतो, या विचारात मला विश्वास आहे. तर माझं म्हणणं हे आहे की जेव्हा तुमच्यावर अपसमज रुजविले जाण्याचा प्रयत्न होत असतो, या सगळ्या अपसमजांना झिडकारून कुठलाही थारा न देता तुम्ही पुढे जावं, निश्चितच तुम्हाला यश प्राप्त होईल. ही शाश्वती मी ह्या निमित्ताने आपल्याला देतो. नंतरचा मुद्दा आहे आणि तो अखेरचा आहे जो आपण केला नाही पाहिजे. तो मुद्दा असा आहे की आपले पालक आहेत, आपले वरिष्ठ आहेत, यांची कदापिही आपण हेटाळणी करू नये. आपल्यामध्ये विनम्रता हा सद्गुण जो आहे, असणे हे अत्यंत गरजेचे आहे. बघा, जोपर्यंत आपण विनम्र होणार नाही, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. आता विनम्रतेचा सुद्धा गैरअर्थ काही लोक असा घेतात. उदाहरणार्थ, आपण विनम्र आहोत तर काही लोक आपल्याला असंही म्हणतात, त्याचं काय आहे, त्याच्यामध्ये दमच नाही ना, म्हणून तो तसा वागतो. म्हणजे त्याच्या विनम्रतेचा गैरअर्थ आपण अशा पद्धतीने काढण्याचा नैतिक अपराध तेथे करीत असतो. हे कृपया आपण टाळलं पाहिजे. आपले पालक कधीही आपल्याला वाईट सांगत नसतात. आपले जे वरिष्ठ असतात, जे हितचिंतन आपले करीत आलेले असतात, ते कधीही आपल्याला वाईट सांगणार नाहीत. हे कृपया आपल्या मनावर आपण बिंबवून घेतले पाहिजे आणि त्यांची कधीही हेटाळणी आपण करू नये. आणि म्हणून आपले पालक असतील, अर्थात आईवडील असतील, आपले नातेवाईक वरिष्ठ, आपले सहकारी असतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले प्रामाणिक शिक्षक असतील, तर आपण नेहमी यांनी सांगितलेल्या गोष्टींचा सातत्याने विचार करून, तटस्थपणे विचार करून पुढे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की यातून आपल्याला निश्चितच चांगल्या गोष्टी ज्या आहेत, चांगलाच निकाल प्राप्त होत आहे, होणार आहे. आणि हे जोपर्यंत आपण लक्षात ठेवणार नाही, तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही. आणि म्हणून हा जो मुद्दा आहे, आपण टाळलं पाहिजे. डोंट्समधला हा अखेरचा मुद्दा. आता पुढे वळतो. पुढचा मुद्दा असा आहे की करिअर करायचं आहे, भवितव्य करायचं, नेमकं कशामध्ये करायचं? तर ह्यासाठी आपण एक बाब सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे की आपली मूळ आवड काय आहे आणि आपला नैसर्गिक कल काय आहे, या गोष्टीचे प्रथम परिमार्जन आपण केले पाहिजे. बघा, बहुतेक वेळेस आपण असे बघतो की पालक जे असतात, आपल्या मुलांवर एवढं दडपण टाकतात, नाही नाही तू हे झाल, तू डॉक्टरच झाला पाहिजे असं कसं होणार नाही, तू अभियंताच झाला पाहिजे असं कसं होणार नाही. परंतु त्या पालकांना हे माहीत नसतं की ह्याचं नेमका मूळ कल काय आहे. बघा, आपण धोनी नावाचा चित्रपट बघितला असेल. धोनीच्या वडिलांची सारखी धडपड असते की त्यांच्या मुलाने कुठली तरी एक नोकरी जी आहे ती प्राप्त केली पाहिजे.
आणि मग वडिलांच्या अट्ट हासापोटी धोनीला, म्हणजे तो जो चित्रपट आहे धोनी दी अनटोल्ड स्टोरी, म्हणजे अशी कथा जी आपल्याला माहीतच नाही, म्हणून त्याला हा जो TTE आहे, जो तिकीट संकलक असतो, त्याची नोकरी त्याला करावयास भाग पाडलं जातं. मात्र त्याचे मन रमत नाही. त्याचं कारण असं आहे, त्याची आवड आणि त्याचा नैसर्गिक कल हा वेगळाच असतो. आणि त्या कलाचे नाव, त्या आवडीचे नाव म्हणजे क्रिकेट असे आहे. आणि नोकरी सोडून क्रिकेटलाच पुढे नेणे हे ते करीत असतो. आणि आपल्याला आज माहिती आहे महेंद्रसिंग धोनी नावाचा एक असा सामान्य कुटुंबातील आणि सामान्य गावातून आलेला मुलगा या देशाचा त्या खेळातील मुख्य प्रतिनिधी दीर्घकाळ बनला. एवढेच नव्हे तर तो एवढा यशस्वी झाला की त्याचे जे पूर्वसुरी होते किंवा त्याच्या अगोदरचे जे त्याचे कप्तान होते त्यांना जे जमलं नाही ते त्याने करून दाखवलं. आणि आयुष्यामध्ये जसं की ते व्हॉट नेक्स्ट नावाची जाहिरात येते, व्हॉट नेक्स्ट म्हणजे आता यापुढे काय, तर त्याने काहीही शेष ठेवले नाही. आणि म्हणून आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपली आवड आणि नैसर्गिक कल काय आहे. आणि आपले पालक जर आपल्याला, माझी पालकांनाही विनंती आहे या निमित्ताने की आपण देखील आपल्या पाल्याला, आपला पाल्य आपली पाल्य हे दोन्ही जे आहेत त्यांच्या मनाप्रमाणे आपण भवितव्य घडवू द्यावे अशी मी आपल्याला ह्या निमित्ताने विनंती करतो. आपल्या इच्छा त्यांच्यावर लादण्यात काहीही आपल्याला हशील होणार नाही. तर आपली आवड व नैसर्गिक कल ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता ह्यानंतरचा महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा असा आहे की आपण स्वतःला आधी ओळखलं पाहिजे. बघा, महाविद्यालयात जेव्हा विद्यार्थी येतात 11वीला प्रवेश घेण्यासाठी, अरे बाबा कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा, विज्ञान का, नाही मला डॉक्टर बनायचं, ठीक आहे, मग तू अमुक अमुक विषय वाचला त्यामध्ये ह्या अमुक अमुक गोष्टी आहेत त्या सांगता येतील का? उदाहरणार्थ न्यूटनचा सिद्धांत आहे, गुरुत्वाकर्षणाचा, सांगता येईल का? तर तो सांगू शकत नाही. ठीक आहे बाबा घे तू विज्ञान. हा झाला प्रतिष्ठेसाठी निवड केलेली शाखा याचा मुद्दा. आपल्याला हे कळलं पाहिजे, मला जेव्हा 12व्या वर्गात कळलं की नाही आता मी विज्ञान शाखेत पुढे जाऊ शकत नाही, मी अर्ध सत्र झाल्यानंतर ताबडतोब शाखा बदलून घेतली आणि तिथेच ठरवून टाकलं की आपण शिक्षक बनले पाहिजे, इंग्रजीचे शिक्षक. म्हणून मला हे म्हणायचं की आपली क्षमता ही स्वतः वेळेत आपण ओळखली पाहिजे. केवळ तो कल निर्माण झालेला आहे, ट्रेंड सेट झालेला आहे, म्हणून त्याच्या मागे धावायचं ह्याच्यात काहीही तथ्य नसते. आणि म्हणून आपली क्षमता ओळखा. बघा, आमचे मित्र जेव्हा इतरांना अभिप्राय द्यायचे, ज्याला आपण ऑटोग्राफ म्हणतो, त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की मी कलेक्टर होणार, मी कमिशनर होणार. आज जेव्हा ह्या मित्रांना आम्ही बघतो, खूप चांगले आहेत ते मनाने, वर्तनाने, स्वभावाने आणि अगदी त्यांच्या बौद्धिक कुवतीने सर्वच बाबतीत ते चांगले आहेत. मात्र त्यांनी दिलेले हे अभिप्राय, ती जी रोजनिशी होती ज्याला आपण डायरी म्हणतो, तिच्यामध्ये ते आजही कागदावरच राहिले. म्हणून माझे म्हणणे असे आहे, सर्वप्रथम, आणि क्षमतेमध्ये कोणीही कमी नसते. जेव्हा तुम्ही ठरवता की नाही मी कलेक्टर होणार, आज तुम्हाला जेव्हा तुमचं अंतर्मन सांगते निश्चितच तुम्ही कलेक्टर होणार, अजिबात मागे बघू नका, पुढे जा, परंतु तुम्हाला तुमचे मन, अंतर्मन साथ देत नसेल तर कृपया त्याचा आपण दुसऱ्यांदा विचार केला पाहिजे, ज्याला आपण सेकंड थॉट्स म्हणतो. मग आता उच्च ध्येय ठेवायचं. जसं बघा, ब्रुसली नावाचा एक कराटे शिकविणारी व्यक्ती किंवा कराट्यामधील अत्यंत तज्ज्ञ असलेली व्यक्ती होती, त्यांचं एक विधान आहे, ते मी अवतरण आहे ते ह्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. ब्रुसली ह्यांनी म्हटलेलं आहे, नॉट इग्नरन्स बट लो एम इज अ क्राईम. म्हणजे तुम्ही जर अज्ञानी असाल तर तुमचं अज्ञान नव्हे तर
तुमचं जे कमी दर्जाचं ध्येय आहे हे निश्चितच हा तुमचा अपराध आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवा, आपले ध्येय नेहमी उच्च असले पाहिजे. आणि ध्येय केवळ उच्च असून चालत नाही, तर तितक्याच उच्च प्रतीचे प्रयत्न आपण केले पाहिजे. या प्रयत्नांची जोड जोपर्यंत आपल्या उच्च ध्येयाला मिळणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही, ते ध्येय गाठू शकणार नाही. आणि मग नंतरचा मुद्दा येतो तो अध्ययनाचा, अभ्यासाचा. बघा, आज एखाद्या विद्यार्थ्याला जर म्हटलं, उदाहरणार्थ महाविद्यालयात 14 एप्रिल निमित्त जेव्हा वाचन घेतले जाते, 3 तास झाले की 3र्या तासामध्ये विद्यार्थी गळून पडतात, ते सामूहिक वाचन असतं. तर किमान 15 तास अध्ययन आपल्याला करावं लागेल तेव्हा ते उच्च ध्येय गाठता येईल. किमान 15 तास म्हणतो मी, कारण डॉक्टर आंबेडकर भारतामध्ये असताना 18 तास आणि विदेशात असताना 22 तास सातत्याने अभ्यास करायचे. त्यांना आजूबाजूला काय घडत आहे हे सुद्धा कळायचं नाही. एकदा तर अभ्यासाला बसलेले असताना एवढे गळून गेले, पाय प्रचंड सुजले, त्यांचे पायमोजे निघत नव्हते. आणि मग डॉक्टरांना बोलवावं लागलं, ते पायमोजे कैचीने कापून घेतले. म्हणजे इतकं वाहून स्वतःला अभ्यासाप्रती घेतल्याशिवाय मला तुम्ही सांगा मोठं होता येईल का? मला वाटतं तुकाराम महाराजांचंच ते ती ओवी आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. हे मोठेपण काय आहे? तुम्हाला मोठेपण प्राप्त करायचं असेल तर ह्या यातना सहन कराव्या लागतील. आता तुम्ही म्हणाल हे 15 तास अभ्यास करणं वगैरे हे असं कुठं शक्य असतं का? निश्चितच शक्य आहे, फक्त करून बघा. आणि हे 15 तास जे आहेत तुमचे दैनंदिन, तुम्हाला कलेक्टर बनविल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्ष असू द्या. आणि जेव्हा मी ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगतो त्यांना ह्याचं अप्रूप वाटतं, असू द्या. पुढे भूतकाळाविषयी आपण स्वतःला विसर पाडला पाहिजे. विद्यार्थ्यांचं एक ध्येय असतं, मी स्वप्न म्हणणार नाही कारण मला स्वप्न ह्या शब्दात विश्वास नाही, स्वप्ने ही कधीच खरी नसतात. आणि म्हणून मी असं म्हणेन, माणसांनी ध्येयवादी बनावं, स्वप्नाळू बनू नये. मात्र जे लोक ध्येय ह्या शब्दाला पर्याय म्हणून स्वप्न म्हणत असतील, अर्थातच त्यांचे ते स्वातंत्र्य आहे, ते कोणीही हिरावू शकत नाही. आपापला तो विचार असतो. लोकशाहीमध्ये राहायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपला स्वतंत्र विचार असणे गरजेचे असते. मी मात्र व्यक्तिगतरित्या असे म्हणतो की मला ध्येयामध्ये विश्वास आहे, स्वप्नामध्ये अजिबात विश्वास नाही. आणि म्हणून मी असे म्हणेन की भूतकाळात आपल्यासोबत काय झालेलं आहे, जसं की मी म्हटलं की डॉक्टर व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं, म्हणजे वैद्य व्हायचं होतं, अभियंता व्हायचं होतं, होता नाही आलं. आणि मग तो हिरमुसलेला चेहरा, तो उदास चेहरा, तो नैराश्यग्रस्त चेहरा पुढे आपण घेऊन जायचं आणि सगळा उत्साह घालून टाकायचा. अहो मला सांगा, तुम्ही डॉक्टर नाही झालात, तुम्ही इंजिनियर नाही झालात, जग संपलं आहे का? तिथे जगामध्ये करण्यासारखं खूप आहे, तुम्ही फक्त स्वतःला तयार ठेवा. हे जग अफाट आहे, विस्तृत आहे, अमर्याद आहे, याला कुठलीही सीमा नाही. इंग्रजीमध्ये सांगायचं झाल्यास स्काय इज द लिमिट फॉर युअर करिअर. तुमच्या भवितव्यासाठी मर्यादा कोणती आहे? आकाश आहे. आकाशापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला ती मर्यादा येणार, असा त्याचा अर्थ होतो. आकाशाला सर करण्याची हिम्मत ठेवा आणि मग निश्चितच तुम्हाला लक्षात येईल की होय, करिअरला मर्यादा नसतात. मग आता डॉक्टर नाही झालं, इंजिनियर नाही झालं, जग काय तिथे थांबलेलं नाही, संपलेलं नाही. आणि म्हणून आपण पुढे काय करायचं ह्याचा विचार केला पाहिजे. बघा, 27 तारखेला महाराष्ट्र शासन महाकरिअर पोर्टल या माहिती महाजालाची निर्मिती करीत आहे, उद्घाटन करीत आहे. आणि यातून आपल्याला करिअरचे असंख्य मार्ग जे आहेत, प्रचंड मार्ग आहेत, आपण त्यांच्याकडे पाहत नाही, त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत नाही आणि म्हणून आपल्याला ते कळत नाही. आपण एकाच ठिकाणी थांबतो आणि त्यामुळे आपल्याला
एक साचलेपणा ज्याला म्हणतो, स्टॅग्नेशन ज्याला आपण म्हणतो, तो आपल्याला येत असतो. आणि म्हणून आपण जी माणसे खटपट करणारी असतात ती माणसे निश्चितच ध्येयवादी असतात आणि एक दिवस ती आपले ध्येय गाठत असतात. मग आता युनिसेफच्या सहाय्याने राज्य शासनाने हे पोर्टल तयार केलेलं आहे. 27 तारखेला त्याचे उद्घाटन होईल आणि 27 तारखेनंतर ती लिंक आहे, उदाहरणार्थ www.mahacareerportal.com ही लिंक आहे, ही माहिती महाजालाची लिंक आहे, दुवा आहे. ह्या दुव्यावर तुम्ही जा आणि मग तुम्हाला कालांतराने ह्या ज्या भवितव्याच्या संधी आहेत त्या विस्तृतपणे तिथे उपलब्ध होतील. प्रचंड संधी आहेत, आपण विचार देखील करू शकत नाही एवढ्या संधी आहेत. आणि मग यामध्ये आपलं जे ध्येय आहे दोन प्रकारचं असतं. पहिलं आहे त्याला इंग्रजीत शॉर्ट टर्म गोल असं म्हणतात, म्हणजे लघु कालावधीसाठी असलेले ध्येय, आणि लॉंग टर्म गोल असतो जो की दीर्घ कालावधीसाठी असलेले ध्येय असते. मग हे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन आज चालणार नाही. पूर्वी कसं होतं की एखाद्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली, MA, MCOM, MSc वगैरे वगैरे, तर त्या विषयात ताबडतोब नोकरी प्राप्त व्हायची. आज तसं नाही. आज जर आपण पदवी प्राप्त केली असेल, पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असेल आणि आपल्याकडे जर कौशल्य नसेल, त्याला कौशल्याची जोड नसेल, तर आपण काहीही फारसं आपल्याला पाहिजे ते करू शकत नाही. आणि म्हणून कौशल्याला आज प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे. बघा, आपल्या देशामध्ये बेकार खूप आहेत, त्यामध्ये ऐच्छिक बेकार आहेत, परिस्थितीने ग्रासलेले बेकार आहेत, मात्र ज्या लोकांकडे कौशल्य आहे हे लोक कधीही बेकार राहत नाहीत. आणि म्हणून आज कौशल्यपूर्ण कौशल्याची जोड जी आहे आपल्या शिक्षणाला देणे अत्यंत गरजेचे आहे. मला येथे टाटा इन्स्टिट्यूट, जे टाटा सामाजिक विज्ञान संस्था, यांचं एक त्रिसूत्री असलेलं तत्व आठवलं. आणि ते तत्व असं आहे, नॉलेज प्लस स्किल प्लस ॲटिट्यूड. म्हणजे ज्ञान अधिक कौशल्य अधिक आपल्याकडे असलेला अभिप्राय, दृष्टिकोन. ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन या तिघांची जर सांगड घातली तर आपल्याला कायमस्वरूपी यशस्वी होता येईल. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ, मला पोहण्याचा धडा कुणी दिलेला आहे, आता तो माझ्या लक्षात आला, मला ते नॉलेज प्राप्त झालेलं आहे. मग आता हे जे स्किल आहे, हे स्किल जर मला प्राप्त करायचं असेल किंवा ते स्किल नसेल, तर केवळ अशा अशा पद्धतीने पोहलं जातं हे पाण्यात पडल्यानंतर मी विचार करू शकणार नाही. आणि म्हणून मला ते प्राप्त केलेलं जे ज्ञान आहे, त्याचं जे ॲप्लिकेशन आहे किंवा त्याचा अंमल ज्याला आपण म्हणतो, त्याचा अंमल जोपर्यंत करणार नाही मी माझ्या कौशल्याच्या आधारे, तोपर्यंत मी स्वतःला वाचू शकणार नाही. आणि नंतरची गोष्ट आहे दृष्टिकोन. हा दृष्टिकोन केव्हा येईल की नाही ते ज्ञान माझ्याकडे प्राप्त आहे, त्याला त्या कौशल्याची जोड देऊन मी अंमलात आणलं पाहिजे, हा झाला तो दृष्टिकोन. आणि म्हणून नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, एकत्रित सांधून आपण जर पुढे गेलो तर आपल्याला उत्तरोत्तर यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता काही विद्यार्थी जे आहेत कला शाखेचे, मी सुरुवात कला प्रारंभ जो आहे कला शाखेपासून करेन, हे पुढे काय करू शकतात? 12वा वर्ग झाला, पुढे आता काय करायचं असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे, आवासून उभा आहे, किंवा ज्याला आपण यक्ष प्रश्न म्हणूया. तर बघा, पदवी स्तरावर आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर पदवी स्तरावर आपण काय काय करू शकतो ह्याचे काही पदव्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि माझा विश्वास आहे, मी असं म्हणेन, हायर द एज्युकेशन हायर द करिअर. शिक्षण जितकं अधिक असेल तितकं अधिक आपलं किंवा तितकं उच्च आपलं भवितव्य झाल्याशिवाय राहणार नाही. तर मग ह्या पदव्या कोणत्या आहेत?
आता आपल्याला सर्वात सामान्य पदवी माहिती आहे ती म्हणजे बी ए. दुसरी कोणती आहे? बी बी ए ही आहे. तिसरी गोष्ट आहे बी बी ए म्हणजे काय, तर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मधली पदवी. तिसरी आहे बी बी एम, बिझनेस मॅनेजमेंटमधली ती पदवी आहे. चौथी आहे लायब्ररी अँड सायन्स, बॅचलर ऑफ लायब्ररी अँड सायन्स, लायब्ररी सायन्स ज्याला आपण म्हणतो, लायब्ररी सायन्स. बघा, ग्रंथालयाची संस्कृती आपल्याकडे अगदी लुप्त झाल्यागत आहे, मला फार खेदाने सांगावं वाटतं. परंतु वाचनातून जो आनंद आपल्याला प्राप्त होतो ना, मी खात्रीनिशी सांगतो, तो आनंद आपल्याला इतर कुठल्याही गोष्टीतून प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे ग्रंथालयाची संस्कृती आहे, ही जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत या देशातील भवितव्य जिवंत असतील असे मी व्यक्तिशः मानतो. आता हे पूर्वीचं ग्रंथालय बदललेलं आहे, आज डिजिटल लायब्ररी ज्याला म्हणतो, डिजिटल स्वरूप आलेलं आहे. काही का असेल, आज जगाभोवती जी काही क्रांती झालेली आहे ती केवळ IT मुळे झालेली आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमुळे झालेली आहे. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर तो हा सर्वस्वी ग्रंथालयाचाच भाग आहे. त्यानंतर आहे BSW, बॅचलर ऑफ सोशल वर्क. काहींना असं जर वाटत असेल की नाही, मी सामाजिक कार्य केलं पाहिजे, सामाजिक समस्या सोडविण्यासाठी माझे आयुष्य खर्ची घातले पाहिजे, ते आवश्यक, आपल्याकडे जर ती क्षमता असेल तर आपण अवश्य ते केलं पाहिजे. करिअर म्हणजे नोकरी नाही, करिअर म्हणजे आयुष्यामध्ये कुठेही स्थानापन्न होऊन पुढे नेलेलं प्रगतीपूर्ण जे आयुष्य आहे, क्षेत्र कुठलंही असू शकतं, त्याला आपण करिअर म्हणू शकतो. आपल्याला सामाजिक कार्य करायचं असेल त्यासाठी BSW आहे. त्यानंतर BFA आहे, हा सांस्कृतिक पदवीचा भाग आहे, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स. म्हणजे काही विद्यार्थ्यांकडे अप्रतिम अशी कला असते, ती म्हणजे चित्र काढणे असेल, किंवा ही जी अक्षरे आहेत त्या अक्षरांचे विविध प्रकारचे नमुने यांचे चित्रण करण्याची कला असेल, तर ते BFA अशी ती पदवी आहे. त्यानंतर प्री लॉ आहे, बघा कायद्याचं क्षेत्र आपल्या देशामध्ये. मला आठवते ज्यावेळेस आपले माजी राष्ट्रपती महनीय प्रणव मुखर्जी आपला उपदेश देत होते, त्या उपदेशामध्ये ते एकदा असे म्हणाले की मला सांगताना लाज वाटते की मी अशा देशाचा राष्ट्रपती आहे ज्या देशात जगातील सर्वाधिक निरक्षर राहतात. आता हे निरक्षर जे आहेत, दोन तीन प्रकारचे आहेत. पहिला प्रकार असा आहे ज्यांना तंत्रज्ञानाचं काहीही माहीत नाही, असे पदवीधर हे तांत्रिक निरक्षर आहेत. आणि दुसरे निरक्षर जे आहेत आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत, मी मूलभूत निरक्षरतेविषयी बोलणार नाही, ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. प्री लॉ नावाचा कोर्स असतो, प्री लॉ नावाचा पाठ्यक्रम असतो, 12वीनंतर आपल्याला ह्या पाठ्यक्रमात प्रवेश मिळतो. आज तो आहे का नाही असावा असं मला वाटतं. कायद्याचे ज्ञान असल्यानंतर आपल्याला आयुष्यात कधीही अडचण येत नाही, हे कृपया लक्षात ठेवावे. कायदा जो आहे, आपल्याला कायद्याचे ज्ञान असेल तर आपल्याला कोणीही शहाणपणा शिकविण्याची हिंमत करत नाही. आणि त्या कायद्याच्या ज्ञानाच्या आधारे आपण आपले संरक्षण करू शकतो, घटनात्मक अधिकाराच्या द्वारे. त्यानंतर LLB आहे, म्हणजे पुढे जर आपण पदवी केली कुठलीही आणि आपल्याला ठरविलं आपण, बघा आपल्याकडे होणारे जे वकील आहेत ते अतिशय सामान्य विषय घेऊन वकील होतात. एक दिवस माझ्या एका वकील मित्राने मला सांगितले, मी म्हटलं माझी खूप इच्छा आहे वकील बनण्याची, परंतु मला तांत्रिक अडचण येते, मी नोकरी करीत आहे आणि ती तांत्रिक अडचण अशी आहे की नोकरी करताना मला ती पदवी घेता येत नाही, आणि कसलंही अविधायक शिक्षण घेणं अविधायकरित्या मला काही ते संयुक्तिक नाही. तर तो म्हणाला की जेव्हा केव्हा तू करशील तर कस्टम्स लॉमध्ये तू स्पेशलायझेशन कर, म्हणजे आपली जी विशेषता आहे ती कस्टम लॉमध्ये तू कर. कस्टम लॉमध्ये त्याने मला सांगितलं की
एक केस जर हाताशी लागली ना, तर एका केसचे किमान 1 कोटी रुपये मिळू शकतात, कमालला मर्यादा नाही. कस्टम्स लॉ असं तो सांगत होता. म्हणजे केवळ आपले विधायक अधिकार जे आहेत ते जपण्याचं सामर्थ्यच आपल्यात निर्माण होत नाही, तर जर अर्थात पैसा आयुष्यामध्ये तितका महत्त्वाचा नसतो, तो एका ठराविक मर्यादेपर्यंत महत्त्वाचा असतो. गरजेपेक्षा अधिक पैसा कमविण्याची मानसिकता ज्यांची असते ते आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नसतात. अर्थात तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मला जे वाटतं ते इतरांना वाटलं पाहिजे असं तर अजिबात नाही. आणि म्हणून कायद्याद्वारे स्वतःचे संरक्षण तर आपण करतोच, याशिवाय आपण पैसा कमावून तो आपल्यामध्ये जर एक सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याची क्षमता मानसिकता असेल, तर तो पैसा कमावून आपण त्या उत्तरदायित्वामध्ये सुद्धा आपण खर्च करू शकतो. म्हणून लॉ आपल्याला करता येईल. पुढे आहे BHM, हॉटेल मॅनेजमेंटचा हा कोर्स आहे, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे आपल्या अवतीभोवती सगळं जे जाळं आहे ते विविध प्रकारचे हॉटेल आणि 5-स्टार हॉटेल, ज्याला पंचतारांकित हॉटेल ज्याला आपण म्हणतो, त्यांचं आहे. इथे हा पाठ्यक्रम आपल्याला अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आहे BEM, इव्हेंट मॅनेजमेंट. एखादा प्रसंग आहे त्याचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे. आपल्याला माहिती आहे एखादा मोठा कार्यक्रम घ्यायचा, मात्र ते घेण्याची क्षमता असण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. हे इथे ह्या पाठ्यक्रमातून आपल्याला ते करता येईल. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे BJM, बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मॅस कम्युनिकेशन. म्हणजे हे जे पत्रकारिता आहे ना, पत्रकारितेचा हा पाठ्यक्रम आहे. मित्रहो, एक गोष्ट आवर्जून मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या देशात प्रामाणिक पत्रकारिता ही फक्त अपवादानेच राहिलेली आहे. आज पत्रकारितेची काय रसातळाची अवस्था झालेली आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पत्रकार हे पत्रकार अजिबातच राहिले नाहीत, त्यांचे वेगळेच उद्योग सुरू झालेले आहेत. आणि म्हणून आपल्याला जर लोकांच्या समस्या सोडविण्याचा गंध असेल, त्यामध्ये स्वारस्य असेल, तर हा पाठ्यक्रम आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आहे BFD, फॅशन डिझायनिंग. आता आपल्याला माहिती आहे फॅशन, ज्याला आपण रीत म्हणतो, रीतीचा काळ आहे फॅशन डिझायनिंग. आणि ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे जर आपलं कौशल्य हे उच्च प्रतीचं असेल, तर आपल्याला लाखो रुपये हा पाठ्यक्रम प्राप्त करून देऊ शकतो. त्यानंतर आहे BRM, म्हणजे रिटेल मॅनेजमेंट. हे जे किरकोळ व्यवस्थापन असतं त्याचा एक पाठ्यक्रम आहे. त्यानंतर आहे BTA, बॅचलर ऑफ टुरिझम अँड ॲडमिनिस्ट्रेशन. हे जे पर्यटन आहे, पर्यटनाचा हा कोर्स आहे. त्यानंतर BCA आहे, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. आज संगणकाशिवाय आपल्याला, तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, कितीही नाही म्हटलं तर ते वापरावंच लागतं. हा जो करोनाचा काळ सुरू झाला, यामध्ये काही शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकविलं आणि आपला पाठ्यक्रम पूर्ण केला. हा काळ जर पुढे लांबला तर हे असंच होणार आहे. आणि येणाऱ्या काळात जी येणारी संकटे आहेत ती फार भयावह आहेत. करोना हा त्याची सुरुवात आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात. काही डिप्लोमा आहेत, डिप्लोमाच्या माध्यमातूनही आपल्याला खूप काही करता येतं. उदाहरणार्थ फॉरेन लँग्वेज, विदेशी भाषा ज्या असतात, ह्यामध्ये फ्रेंच असेल, जर्मन असेल, रशियन असेल, ह्या ज्या भाषा आहेत यामध्ये सुद्धा आपण डिप्लोमा करू शकतो. त्याचा खूप फायदा होतो आपल्याला. त्यानंतर डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट आहे, एअर होस्टेस, हवाई सुंदरी. त्यानंतर फ्लाईट स्ट्युअर्ड, म्हणजे जे पुरुष असतात तिथे. त्यानंतर इंटिरियर डिझायनिंग, ह्यामध्ये तर प्रचंड वाव असतो आपल्याला. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा डिप्लोमा आहे, डिप्लोमाला आपण पदविका असे म्हणतो. ह्याचा कालावधी साधारणत 3 ते 6 महिने, 6 महिने ते 2 वर्ष असा असतो. त्यानंतर इन्शुरन्स एजंट आपल्याला होता येतं. कॉल सेंटर्समध्ये आपल्याला चांगली पदं उपभोगता येतात. आपण देशाच्या सेवेसाठी म्हणून आपण आर्मीमध्ये जाऊ शकतो, सैन्यामध्ये भरती होऊ शकतो. माझे मामा आर्मीमध्ये होते, आम्हाला प्रचंड आकर्षण असायचं. त्यांनी सेवानिवृत्त झाले,
आणि त्यांचं आयुष्य पाहून आम्हाला खूप चांगलं आणि अभिमान वाटायचा. आजही वाटतो की आमचे मामा जे आहेत हे आर्मीमध्ये नोकरी करून आले, देश सेवा करून आले, आणि ते जेव्हा तिकडचे अनुभव सांगतात तर आम्ही शहरून जातो, कारण त्यांची नोकरी त्या लेहमधून, सेवानिवृत्ती त्यांना मिळाली लद्दाख लेह ह्या भागातून, आणि मग आपण आर्मीमध्ये जाऊन देश सेवा करू शकतो. आजकाल देशप्रेमाची व्याख्या बदललेली आहे, देशसेवेची व्याख्या बदललेली आहे, तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. नेव्हीसारखं क्षेत्र आहे, तिथे आपण जाऊ शकतो. त्यानंतर आपल्यामध्ये जर कला असतील, उदाहरणार्थ नाट्यकला असेल, तर थिएटरचा एक कोर्स आहे. त्यानंतर डान्स, नृत्यामध्ये जर आपल्याला नृत्य जे आहे नृत्य त्यामध्ये जर रुची असेल तिकडे जाऊ शकतो. काहींना नैसर्गिकरित्या संगीतीय कौशल्य प्राप्त झालेलं असतं, अशा लोकांसाठी संगीतामध्ये पदविका घेऊन पुढे जाता येतं. याशिवाय या तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर ज्या काही शाखा आहेत, पदवी झालेल्या कुठल्याही व्यक्तीसाठी MPSC आहे, UPSC आहे, LIC आहे, LIC-मध्ये फार मोठमोठी पदे असतात, रेल्वे आहे, त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स आहे, म्हणजे हे वित्तक्षेत्रे जे आहेत ही वित्तक्षेत्रे त्यांना काबीज करता येतात, शेअर मार्केट आहे. आणि याही पलीकडे आपल्याकडे जर काही उपजत कला असतील तर आपण साहित्याकडे वळू शकतो. उदाहरणार्थ आपण चांगले लेखक बनू शकतो, कवी बनू शकतो, कादंबरीकार बनू शकतो, नाटककार बनू शकतो, आणि ह्या माध्यमातून सुद्धा आपलं करिअर जे आहे फार चांगलं होऊ शकतं. नंतर मी विज्ञानाकडे वळतो. मला माहिती आहे आता खूप वेळ झालेला आहे, मला काही सूचना पण येत आहेत की ज्युवेलरी इंडस्ट्रीसारखे पण कोर्स आहेत, ते आपण करू शकतो. शेखर वाघमारे नावाचे ग्रस्त सांगतायत, तर खूप आहेत. MCED ची तर लिस्ट एवढी मोठी, यादी एवढी मोठी आहे की अगदी वाचता वाचता किमान आपल्याला एक तास जातो. त्यानंतर आहे विज्ञान शाखा. आता जे विद्यार्थी या विज्ञान शाखेत आपलं भवितव्य घडवू इच्छितात त्यामध्ये उदाहरणार्थ दोन क्षेत्रे प्रमुख आहेत. एक आहे वैद्यकीय क्षेत्र आणि दुसरं आहे अभियांत्रिकीचं क्षेत्र. अभियांत्रिकीमध्ये ते काय करू शकतात, उदाहरणार्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, हे इंजिनिअरिंगची क्षेत्रे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग, एअरोस्पेस इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मायनिंग इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, जेनेटिक इंजिनिअरिंग, प्लॅस्टिक्स इंजिनिअरिंग, फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरल IT, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मोटर स्पोर्ट इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर. इथे मर्यादा नाही, आणखीसुद्धा क्षेत्रे आहेत. मी फक्त आयत्या याद्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगत आहे. यामधील काही पाठ्यक्रम जे आहेत ते मला देखील माहीत नव्हते, आज ते या संयोगवश माहीत झालेले आहेत. त्यानंतर बघा, वैद्यकीयचं सांगितलेलं आहे, MBBS असेल, BAMS असेल, DMLT असेल, वैद्यकीय अनेक कोर्स आहे, नर्सिंगचा पाठ्यक्रम असेल, यामध्ये आपल्याला भरपूर काही करता येतं. त्यानंतर आहे BSc जर करायचं असेल तर उदाहरणार्थ आपल्याकडे आहे ॲग्रिकल्चर, शेती. बघा, या देशामध्ये, या देशाचा जर पाठीचा कणा कोणी असेल तर तो पाठीचा कणा म्हणजे शेतकरी आणि मजूर आहेत. मी माझ्या विद्यार्थ्यांना अगदी मागच्या आठवड्यात जेव्हा शिकवत होतो तर त्यावेळेस मी एक संदर्भ दिला आणि त्यांना असे सांगितले की पूर्वी आम्हाला असं वाटायचं की हे मोठमोठे उद्योगपती जे आहेत, ज्यांना आपण टायकून म्हणतो किंवा इंडस्ट्रीयल मॅग्नेट्स असं म्हणतो, हे म्हणजे
खूपच अप्रतिम बुद्धीचे असतात आणि प्रचंड मेहनती असतात, अद्वितीय असतात. परंतु जेव्हा आम्ही मल्ल्यासारखी, मोदीसारखी, नीरव मोदी जे आहेत त्यांच्यासारखी किंवा चौकसीसारखी उदाहरणे पाहिली, त्यावेळेस असं लक्षात आलं की अरे हे तर पॅरासाइट्स आहेत. यांना पॅरासाइट म्हणजेच काय, तर हे बांडगूळ आहेत. मराठीमध्ये त्याला बांडगूळ असे आपण म्हणतो. हे दुसऱ्यांच्या जीवावर आपलं अय्याशपूर्ण जे जीवन आहे ते जगत असतात. आणि ह्या जीवनाचा जो पाया आहे तो रचण्याचं काम जर या देशात कुणी करीत असेल तर ते म्हणजे शेतकरी आणि मजूर, सगळ्या प्रकारचे मजूर. आणि नेमके आज ते फार हलाकीत आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून ॲग्रिकल्चरल BSc आपल्याला शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी खूप काही करण्यासाठी मदत करते. त्यानंतर आहे हॉर्टिकल्चर, फळबाग ज्याला म्हणतो, फॉरेस्ट्री, वन विभाग. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये BSc आहे, कम्प्युटर सायन्समध्ये BSc आहे, केमिस्ट्रीमध्ये BSc आहे, मॅथमॅटिक्समध्ये BSc आहे, फिजिक्समध्ये BSc आहे, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये BSc आहे, नॉटिकल सायन्समध्ये BSc आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये BSc आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये BSc आहे, एव्हिएशन ज्याला आपण विमान उड्डयन खातं म्हणतो, क्षेत्र म्हणतो, एव्हिएशन, त्याच्यामध्ये BSc आहे, ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया, मल्टीमीडियामध्ये BSc आहे, बी फार्मसी आहे, आर्किटेक्चर आहे, सेफ्टी अँड टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स आहे. फॉरेन्सिक सायन्स हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, जे की आपले उत्तरीय शवचिकित्सा जेव्हा होते एखाद्याची मृत्यूनंतर, त्यासाठी फॉरेन्सिक सायन्सचा पाठ्यक्रम फार महत्त्वाचा असतो. त्यानंतर BDS सारखं क्षेत्र आहे, म्हणजे दंतवैद्य ज्याला आपण म्हणतो. फार वाईट गोष्ट आहे की दंतवैद्याची म्हणावी तितकी दखल आपल्याकडे घेतली जात नाही, मात्र आज बहुतांश लोकांना दंतवैद्याची गरज आहे. फिजिओथेरपी आहे, BHMS आहे, वेब डिव्हलपमेंट अँड डिझायनिंग आहे, वगैरे असे जे पाठ्यक्रम आहेत यामध्ये आपलं भवितव्य जे विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत ते घडून आणू शकतात. अखेरची शाखा, मी तीनच शाखांचा विचार केला आहे, ती म्हणजे कॉमर्स, ज्याला आपण वाणिज्य असं म्हणतो. विदेशात कॉमर्स हा शब्द नाही, त्याला ते बिझनेस असं म्हणतात. कॉमर्समध्ये मूलभूत स्तरावर BCom आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, बिझनेस मॅनेजमेंट आहे, बँकिंग अँड फायनान्स आहे, म्हणजे अधिकोषण आणि वित्त ज्याला आपण म्हणतो, अकाउंटिंग अँड फायनान्स आहे. त्यानंतर बँकिंग अँड इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सला प्रचंड महत्त्व आहे. चार्टर्ड अकाउंटन्सी आहे, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट जो असतो त्याला असं म्हटलं जातं की हा या क्षेत्रातील कलेक्टर आहे, जिल्हाधिकारी आहे, कंपनी सेक्रेटरी आहे. हे झाले पदवीचे पाठ्यक्रम, यामध्ये आपण आपलं भवितव्य घडू शकतो. त्यानंतर आहे डिप्लोमा, पदविका आहे, रिटेल मॅनेजमेंट, किरकोळ व्यवस्थापन, अकाउंटिंग अँड फायनान्स. त्यानंतर म्हणजे लेखाकर्म आणि वित्त ज्याला आपण म्हणतो, ह्युमन रिझॉर्सेस, मानवी संसाधन, बँकिंग अर्थात त्याला आपण अधिकोषण असं म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन म्हणजे आधारभूत संरचना आणि बांधकाम. त्यानंतर मार्केटिंग ज्याला आपण विपणन असं म्हणतो, प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी आणि ऑन्ट्रप्रनरशिप. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑन्ट्रप्रनरशिप, दोन शब्द आहेत, ऑन्ट्रप्रनरशिप, ENTREPRENEURSHIP, ऑन्ट्रप्रनरशिप, आणि दुसरा आहे इंट्रप्रनरशिप. याची सुरुवात ईने होते, त्याची सुरुवात आयने होते. ही माणसे स्वतःचा उद्योग निर्माण करीत असतात आणि स्वतःचा फार मोठा उद्योग निर्माण करून ते स्वतःचं भलं करतात आणि इतरांचंही भलं करतात. अर्थात व्यावहारिक स्तरावर बघितल्यानंतर एक वेगळी परिस्थिती असेल, परंतु जी वाहिलेली माणसे असतात त्यांचा मी विचार करून सांगतो. अशी विविध प्रकारची क्षेत्रे आहेत ज्यामध्ये आपल्याला आपलं भवितव्य घडवून आणता येतं. आपण कधीही हताश न होता, निराश न होता, नैराश्यग्रस्त न होता या क्षेत्रांचा विचार केला पाहिजे आणि आपला विकास पुढे घडवून आणला पाहिजे. अंतिमतः मी असे म्हणेन की कोठेही जा,
मात्र मानवतावादी बनून रहा आणि इतरांनाही मानवतेने वागवा. आपण आयुष्यात एकदाच आलेलो आहोत, दुसरा जन्म आपल्याला मिळत नाही हे विज्ञान आपल्याला सांगून जातं, आणि म्हणून जो मिळालेला वेळ आहे या मिळालेल्या वेळेत, मला पुन्हा आठवतं जे सी हिल यांचे शब्द, मला वाटतं ऑलिव्हर गोल्डस्मिथचे शब्द आहेत ते. ऑलिव्हर गोल्डस्मिथ नावाचे आयरिश लेखक आहेत, ते असं म्हणतात, आय शूड अंडरस्टँड द फर्स्ट थिंग दॅट आय ॲम बॉर्न वन्स अँड आय शॅल पास थ्रू दिस वर्ल्ड अवे जस्ट वन्स. मी एकदा ह्या जगात आलेलो आहे आणि एकदाच इथून निघून जाणार आहे. म्हणून आपण मानवतेने स्वतः वागायचं आणि इतरांनाही मानवतेने वागवायचं हे जर केलं तर आपण खऱ्या अर्थानं आपलं भवितव्य घडवलेलं आहे असं मी म्हणेन. आपण मला इतका वेळ ऐकत बसलात त्यासाठी मी आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आणि खास करून रोडे सर असतील, पांचाळ सर असतील, विनोद किर्दक असतील आणि त्यांचे एकंदर सहकारी असतील यांचा मी मनस्वी कृतज्ञ आहे. त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आपल्याशी संवाद साधण्यासाठी, तर मी यांचे मनपूर्वक आभार मानतो, आपलेही मनपूर्वक आभार मानतो. अंतिमतः आपल्याला म्हणतो की विश यू अ ब्राईट फ्युचर, आपल्याला उत्तमोत्तम भविष्य लाभो एवढे बोलतो, पुनश्च सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.